And welcome to the webinar on how to face MSTCET 2020. Myself, Professor Sneha Jhaveri, and along with my team, we are going to moderate this webinar for today. On behalf of PSSM's Padma Bhushan Vasundhara Patil Institute of Technology, and on my own behalf, I would like to welcome our PBPIT dignitaries, invited resource person, Professor Mahesh Kinzai sir, and all my dear life participants. Entering into professional course is a dream for everyone, and with many shortcuts and sometimes tricks that will made easy to save your time as well as to acquire the correct answers in competitive exams. So with this intention, we have invited our resource person, Professor Mahesh Kinzai sir, the founder of Sahyadri Tutorials Satara, who will be discussing about the tricks, some shortcuts in a nutshell. Taking this privilege to speak more about our resource person for today, Professor Mahesh Kinzai sir is BE in Mechanical Engineering with 18 years of teaching experience. Now, sir is an expert guide for 11th and 12th science students of Maharashtra State. And sir is well-known YouTuber for Sahyadri Tutorial channel with more than 52,000 subscribers. So may I request all the participants just to please welcome our resource person by just posting a great message in your chat box. Thank you very much. Now may I request our campus director, Honorable Professor S.R. Thite sir, to please present a bouquet and memento as a token of love to our resource person. Welcome, Professor Mahesh Kinzai sir. Introduce you to our campus director, Honorable Professor S.R. Thite sir. I welcome you, sir. And now I hand over to our director, sir, to please give an opening remark to our live participants. Good morning, everyone. The Chetkar Shikhar Mundraja, Padma Bhushan Vasundhara Patil, Institute of Technology founder. संकुलाच्या वतीनं आज हाऊ टू फेस MSCET एक्झामिनेशन हा वेबिनार अरेंज केलेला आहे. आणि ह्या वेबिनारसाठी महेश केंद्रे सर, फाउंडर सह्याद्री ट्युटोरियल सातारा, आज वेळात वेळ काढून आज आपल्या इथे उपस्थित आहे. तर मी प्रथमतः सर्व संस्थेच्या वतीनं सरांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो की त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी हा मोलाचा वेळ हा आपल्या सर्व जे पार्टिसिपेट आहेत यासाठी दिलेला आहे. सरांचं संस्थेच्या वतीनं आभार. थोडंसं मी संस्थेविषयी आपण सर्वांना सांगू इच्छितो. जैवन शिक्षण प्रसार मंडळ या संस्थेची स्थापना ही 2000 साली झाली आणि संस्थेचं पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज 2001 साली राजेश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या तातोडे इथं हे कॅम्पस आपलं सुरू झालं. आणि फक्त 7 फॅकल्टी मेंबर आणि 50 विद्यार्थी याच्यावरती सुरू झालेलं, याच्यावरती लावलेले छोटंसं वटवृक्ष. संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय आमदार डॉक्टर तांजीराव सावंत सर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सरांनी हे संस्थेचं छोटंसं वटवृक्ष छोटंसं रोप हे 2000 साली लावलं. आणि आज जर संस्थेची तुम्ही वाटचाल बघितली तर फक्त 20 वर्षामध्ये आज संस्थेचे जवळजवळ 75 इन्स्टिट्यूट्स आज कार्यरत आहेत. आणि या सर्व इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 विद्यार्थी आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अगदी KG पासून
PhD पर्यंत सर्व कोर्सेस संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. संस्थेची पुण्यामध्ये 7 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. त्यातलं पहिलं कॉलेज हे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पाथोडे इथे सुरू झालं. दुसरा कॅम्पस, दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज हे हडपसर येते. त्यानंतर नरे येथे 2 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. वाघोलीमध्ये 2 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आणि ज्या संस्थेच्या वतीने हा वेबिनार अरेंज केला हे पद्मभूषण वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे 2006 साली द शेतकरी शिक्षण मंडळ ही संस्था आदरणीय सावंत सरांनी टेकओव्हर केली. आणि 2006 सालापासून 2020 सालापर्यंत जर तुम्ही UPIT ची वाटचाल बघितली तर गेल्या 2 वर्षामध्ये संस्थेला NAC कडून ए ग्रेड हे असं प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर याच्यामध्ये सर्व मुलांचा आणि फॅकल्टी मेंबरचा तेवढा चांगला हा सहभाग आहे. मी थोडंसं PUPIT बद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असताना महत्त्वाचा जो भाग असतो तो म्हणजे तिथली प्लेसमेंट. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमचं ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल हे खूप छान प्रकारे काम करत आहे. आणि मागच्या वर्षी जवळजवळ जेवढे विद्यार्थी इलिजिबल होते त्या विद्यार्थ्यांपैकी 90% विद्यार्थी हे चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये प्लेस आहे. विद्यार्थ्यांसाठी ॲप्टिट्यूड टेस्ट प्लस सॉफ्ट स्किल आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी त्याच्या आवडीचा डोमेन ट्रेनिंग हे आम्ही संस्थेच्या वतीनं प्रोव्हाइड करत असतो. आणि जर प्लेसमेंटमधील पॅकेजेस तुम्ही बघितले तर आमचं हायेस्ट पॅकेज हे 18 लॅक्सचं आहे. तर एक विद्यार्थी 18 लॅक्स आणि अबव 10 लॅक्स जवळजवळ मागच्या वर्षी 7 विद्यार्थी आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर ॲव्हरेज पॅकेज हे 3 लाखापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीनं असतो. मल्टिपल ऑफर सुद्धा काही विद्यार्थ्यांकडे आहे. काही विद्यार्थ्यांकडे 5 ते 6 ऑफर्स लेटर्स हे वेगवेगळ्या कंपनीचे आपण प्रोव्हाइड करत असतो. आणि चालू वर्षी फक्त कॉलेज चालू होऊन कॉलेज हे ऑनलाईन सुरू झालेलं आहे, पण कॉलेज सुरू झाल्यानंतर सुद्धा अगदी 2 महिन्यामध्ये आपल्या PUPIT संकुलाचे जवळजवळ 12 विद्यार्थी आज कॅपजिमिनी ह्या कंपनीमध्ये 3.5 लाखाचं पॅकेज आज घेत आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारचं प्लेसमेंट आहे. आणि मी प्रथमतः HOD यादव मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो की अशा COVID-19 सिच्युएशनमध्ये सर्व विद्यार्थी घरी असताना खूप छान हा उपक्रम राबवलेला आहे. कारण फक्त 1 महिन्यावरती ही MSCET एक्झामिनेशन येऊन राहिलेली आहे. आणि एक्झाम आली असताना महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना आता एक्झॅक्टली काय करायचं, 1 महिन्यामध्ये त्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे, अशा प्रकारे आपण अभ्यास करू शकतो. आणि कमी वेळामध्ये कसे मार्क्स आपल्याला घ्यायचे तर हा महत्त्वाचा कॉल आहे. आणि सरांचं केंद्रे सर याविषयी तुम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन करतील. तुम्ही तुमचे कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स असतील तुम्ही डेफिनेटली सरांना विचारा. चॅट बॉक्समध्ये त्या कमेंट्स करा. सर प्रत्येक तुमच्या क्वेश्चनचं आन्सर सर देतील. आणि सरांचं महत्त्वाचं आम्ही सरांशी डिस्कस करत होतो तर असं कळलं की 50,000 सबस्क्रायबरच्या वरती जवळजवळ सबस्क्रायबर सरांच्या चॅनलला आहे. आणि खूप छान प्रकारे सर हा कोर्सेस त्याचे क्रॅश प्रोसेस सर रन करत आहेत. तर नक्कीच आपल्या सर्वांना याचा यूज होणार आहे. तर माझी सर्वांना अशीच विनंती आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन असतील तर ते तुम्ही डेफिनेटली विचारा. सर तुम्हाला गाईड करतील. आणि तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा PUPIT कटिबद्ध आहे की अशा चांगले चांगले प्रोग्रॅम्स आपण नक्की संस्थेमध्ये अरेंज करू, जेणेकरून तुम्हाला याचा यूज पुढच्या भविष्य काळामध्ये होणार आहे. शेवटी आता हे COVID-19 फिजिकली प्रेझेंट राहणं कुणालाही पॉसिबल नाही, त्यामुळे हा आपण वेबिनार अरेंज करतोय. आणि ऑनलाईन वेबिनारला जवळजवळ 5,500 रजिस्ट्रेशन हे पूर्ण महाराष्ट्राभरामधून आलेले आहे. तर मी प्रथमतः सर्व पार्टिसिपेंट्सचं संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी टाईममध्ये जॉईन केल्यामुळे सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच सर. अँड आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू द मॅनेजमेंट फॉर युअर इमेन्स सपोर्ट टू ऑर्गनाइज सच काइंड ऑफ इव्हेंट्स. नाउ आय वुड लाईक टू इन्वाइट अवर प्रिन्सिपल सर Dr. C.M. Sedani sir, to please address our participants. Thank you, Snehal Jhaveri madam. On the dais, Shri Mahesh Kendre sir, yanchya baddal aataach nuktaach aamche je sanmaniya campus director Pradyapak Shashi Kanti sir ni madle jana. मला असं वाटत आहे की सध्या कुठल्याही विशिष्ट परिचयांची गरज नाही. ते चांगले युट्यूबर आहेत, चांगले फॉलोअर्स त्यांचे आहेत आणि आज ते तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी आलेले आहेत. ऑन बिहाफ ऑफ द शेतकरी शिक्षण मंडळ पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सावधन कॅम्पस पुणे आणि मॅनेजमेंट प्रिन्सिपल ऑल द फॅकल्टी मेंबर्स या सर्वांच्या वतीने सर मी तुमचा इथे म्हणजे आभार व्यक्त करतो, सन्मान करतो.
आणि तुमचा हा वेबिनार निश्चितपणे ज्या म्हणजे आपण एक कोविडमध्ये जे एक म्हणजे आता जे एक निगेटिव्हिटी आली होती विद्यार्थ्यांमध्ये आणि ते मोठे मोठे प्रश्न त्यांच्यासमोर पालकांसमोर होते की त्यामध्ये सी ई टी होणार नाही होणार हे असे काही भरपूर काही निकष किंवा डिबेट चालले होते. तर आता हा एम एस टी सी ई टीचा जो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे त्याचा सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे दोज वर एक्सपिरियन्स त्यांना निश्चितपणे मला असं वाटत आहे की जे काही त्यांच्या मनातले शंका असतील जे काही विचार असतील सरांचा इतका भरघोस अभ्यास आहे त्या गोष्टीवर ते पूर्ण होईल त्याबद्दल मला कुठलाही म्हणजे कुठलीही शंका नाही. तर आजचा जो हा टॉपिक आहे हाऊ टू फेस एम एस टी सी ई टी 2020 ते पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बौधन म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूटने जो ऑर्गनाईज केलेला आहे त्याचा थोडासा एक अल्प परिचय द्यायचा मी म्हणजे थोडा प्रयत्न करतो आहे. इट इज आवर इन्स्टिट्यूट इज अफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. दी कोर्सेस आर अप्रूव्ह बाय ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन न्यू दिल्ली. आमच्याकडे चार यू जी कोर्सेस आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग आणि तसेच चार ब्रांचेसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत जे स्पेशलाइज्ड म्हणजे आपण जे म्हणतो त्या टाईपचे जसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी एल एस आहे मेकॅनिकलमध्ये डिझाईन इंजिनिअरिंग आणि हीट पॉवर कम्प्युटरमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटत आहे की या सर्व गोष्टींना की यू जी आणि पी जी या दोन्ही उपक्रमाला जवळपास 2000 विद्यार्थी आमच्या संस्थामध्ये सध्या एज्युकेशन घेत आहे. संस्थेचं गुड प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड आहे आताच मुक्त कॅम्पस डायरेक्टर सरांनी ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्याबद्दल मी जास्त काही ऍड करणार नाही. पण स्टुडंटचे वेगवेगळे जे अचीवमेंट्स असतात ते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही फक्त इथे अकॅडमिक स्टुडंट किंवा डिग्री घेणारा विद्यार्थी तो तयार करायचा असा आमचा मानस नाही असा आमचा उद्देश नाही. आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटिशन्समध्ये विनर्स आहात त्यामध्ये रॉबोटिक्स किंवा रॉबोटिक कॉम्पिटिशनबद्दल जर विचारायचं असेल किंवा म्हणायचं असेल तर मला आय एम बी फिलिंग व्हेरी प्राऊड दॅट की आय आय टी सारख्या डेस्टिनेशनमध्ये मागच्या 3 वर्षापासून सातत्याने आम्ही विनर आहोत. आणि तसंच नाही म्हणजे ह्या रॉबोटिक्समध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी अजून मोठा पराक्रम केलेला आहे. फाईट माय बोट हा एक चायनामध्ये झालेला आहे उपक्रम तिथे आम्ही सेकंड म्हणजे रनर अप पोझिशनला तिथे विनर आमचे विद्यार्थी झालेले आहेत. फिरोतिया हा एक पुण्यातला एक नावाजलेला करंडक आहे आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट आय एम व्हेरी प्राऊडफुल फिलिंग की अभियांत्रिकेचे विद्यार्थी त्यांचा तो एक फादर ऑफ 669 हा एक नावाजलेला नाटक मागच्या वर्षी 2019 वी वर द सेकंड प्राईज विनर. तसंच जर विद्यार्थ्यांना म्हटलं तर विद्यार्थ्यांचे चांगले पार्ट आहे जिथे आपण रिसर्च आणि डेव्हलपमेंट त्या गोष्टीकडे वळतो आणि किंवा इनोव्हेशन किंवा इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टीला फार महत्त्व असतो. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू से की आमच्याकडे 100 पेटंट्स असे आहेत जे विद्यार्थ्यांचं नाव आहे. नॅशनल आणि इन्स्टिट्यूशनल इंटरनॅशनल लेवलला जे काही कॉम्पिटिशन्स आहे पेपर प्रेझेंटेशन्स आहे कॉन्फरन्सेस आहे त्यामध्ये तो आमचे विद्यार्थी विनरच आहेत. त्या व्यतिरिक्त जे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असतात जसं म्हणजे एक हँडबॉल एक कॉम्पिटिशन आहे स्विमिंग हा एक पार्ट आहे आणि इतर काही जे वेगवेगळे कॉम्पिटिशन आहेत त्यामध्ये पण नॅशनल आणि इंटरनॅशनल या स्तरावर आमचे विद्यार्थी प्रतिनिधित्व करत आहेत. इन्स्टिट्यूटबद्दल म्हणायचं तर आता सरांनी सांगितलं आहे की ए ग्रेड हा नॅककडून आम्हाला भेटलेला आहे. या व्यतिरिक्त जर भरपूर काही गोष्टी आहेत जसं आता जर आता हा कोविडमध्ये फिजिकल तुम्ही या कॅम्पसला व्हिजिट करू शकत नाही पण जर आमच्या कॅम्पसला जर तुम्ही व्हिजिट करता इट इज व्हेरी क्लीन ग्रीन अँड लश कॅम्पस आणि मागच्या वर्षी पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशननं आम्हाला एक स्वच्छता पुरस्कार स्वच्छ कॅम्पस पुरस्कार पण देण्यात आलेला आहे. वेगवेगळे ग्रांट्स आणि रिसर्च फंड्स इन्स्टिट्यूटला भेटतात. ए सी आर बीकडून 25 लाखाची फंड मागच्या वर्षी आमचे डॉक्टर प्रमोद बागडे सर मेकॅनिकल डिपार्टमेंट त्यांच्या एक रिसर्च प्रोजेक्टला भेटलेला आहे. फॅकल्टी हे एक्सपर्टाईज आहे वेल क्वालिफाईड आहे आणि प्रत्येक डायमेन्शनला फक्त म्हणजे विद्यार्थी घडवायचं हा जर एक दृष्टिकोन आमच्यासमोर आम्ही ठेवलेला आहे. अकॅडमिकली म्हणा पर्सनल काउन्सिलिंग म्हणा गार्डियन फॅकल्टी मेंबर फॅसिलिटी म्हणा या सर्व गोष्टीने फॅकल्टी पण सातत्याने आमच्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करत आहे. आजच्या या कोविड काळामध्ये जे मूडल LMS आणि ऑनलाईन कोचिंग त्यामध्ये आमचा इन्स्टिट्यूट किंवा आमचा हा GSPM आणि TSSM ग्रुप सर
सर्वात पुढे आहे आणि विद्यार्थ्यांचा कुठलाही अकॅडमिक लॉस नाही व्हायचं, म्हणजे त्या पद्धतीने आमची पूर्ण तयारी आम्ही घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना रेग्युलर ऑनलाईन टीचिंग आणि ऑनलाईन कोचिंग देणं हे आमच्या फॅकल्टीचं मार्फत सुरू आहे. वेल इक्विप्ड लॅबोरेटरीज आहे आणि जर कम्पेअर केलं तर सर्व लॅबोरेटरीज एक चांगल्या इन्स्टिट्यूट किंवा आय आय टी लेवलचे जे कम्पेरेबल लॅबोरेटरीज असतात ॲट पॅरालल टू दॅट ह्या सर्व फॅसिलिटीज आमच्याकडे आहेत. याच्या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा पार्ट आमची जी मॅनेजमेंट आहे ते अति फार डेडिकेटेड आहे. ऑनरेबल प्रोफेसर डॉक्टर तानाजीराव सावंत सर जे महाराष्ट्र स्टेटचे एम एल ए पण आहेत ते आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांचं मार्गदर्शनाखाली हा टी एस एस एमचा पी बी पी आय टी सातत्याने पुढे चालत आहे. तसेच संस्थेचे सन्माननीय सचिव माननीय श्री गिरीराज तानाजी सावंत सर ते पण सातत्याने आमच्यासोबत म्हणजे जे काही म्हणावं लागेल ते हातात हात धरून मॅक्झिमम टाइम्स आम्हाला मार्गदर्शन करतात, गायडन्स करतात. तसेच कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक शशिकांत किटे सर, ऑल लर्नेड फॅकल्टी मेंबर्स, द फर्स्ट इयर डिपार्टमेंटचे स्मिता यादव मॅडम त्यांची पूर्ण चालू ऑल फॅकल्टी मेंबर्स एक टीमवर्क म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि त्यामुळे म्हणजे मला असं बोलताना फार म्हणजे असं गर्व महसूस होत आहे किंवा प्राऊड फिलिंग होत आहे की आमचं इन्स्टिट्यूट फारच कमी कालावधीत एक चांगला इन्स्टिट्यूट म्हणून ओळखला जात आहे. थोडंसं सी ई टी बद्दल एक स्टॅटिस्टिकल मी अनालिसिस शेअर करतो जे सर तुम्हाला सांगितलंच आहे. 2019 जा चार लाख तेरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी एवढे रजिस्ट्रेशन झाले होते. त्यापैकी 392,354 विद्यार्थ्यांनी सी ई टी अपिअर केली होती, जवळपास 95%. त्यामध्ये जर आपण बघितलं तर पी सी एम 1,07,000 विद्यार्थी, जवळपास 27%. पी सी बीमध्ये 1,19,000 आणि पी सी एम बीला 1,69,428 विद्यार्थी, जवळपास 42%. असा स्टॅटिस्टिकल एनालिसिस होता. जर आता महाराष्ट्राची सिच्युएशन बघितली तर जवळपास 500 अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्रात आहे आणि जवळपास 2,45,000 तेवढी सीट्स हे म्हणजे अवेलेबल आहे. आता मागच्या वर्षी ती थोडी कमी होऊन 2,25,000 वर आली होती. आणि थोडंसं जर या स्टॅटिस्टिकल एनालिसिसला बघितलं तर एक महत्त्वाचं पार्ट जे आपल्याला एक म्हणजे जनरल अपिअरन्समध्ये दिसतो की मागच्या वर्षी जवळपास 60,000 हे सीट्स इंजिनिअरिंगमध्ये वेकंट होती. त्यामुळे कधीतरी कुठेतरी असं पालकांच्या मनात किंवा विद्यार्थ्यांच्या मनात एक संभावना की एक संभ्रम येतो की अभियांत्रिकी एज्युकेशन्स यांचे दिवस थोडेसे कमी झाले किंवा पलटले आहे, पण हे वस्तुस्थिती नाही. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगताना तुम्हाला हे आवर्जून सांगायचं आहे की जर तुम्ही बघितलं तर आत्ताच एक पॅकेजचं पार्ट किटे सरांनी उल्लेख केला, 18 लाखाचं पॅकेज, तर हा एक पार्ट आहे जो आमचा विद्यार्थी बीई होऊन 18 लाखाचं पॅकेज घेतोय याचा पण एक पार्ट आहे. जर आपण टोटल एनालिसिस केलं तर नॅस्कॅमचं एक रिपोर्ट सांगत आहे की जवळपास हायेस्ट पॅकेज आय आय टीला जर वगळलं तरी 30 ते 35 लाख हा एक हायेस्ट पॅकेज अभियांत्रिकीचे जे आहे एस्पिरंट्स किंवा हे जे पासआउट झालेले इंजिनियर्स झाले त्यांना भेटत आहे आणि मिडल एवरेज 10 ते 20 लाखाचे पॅकेजेस पण भरपूर आहेत आणि कमीत कमी 4 लाखापासून किंवा 3 लाखापासून तसे पॅकेजेस आहेत. तसं जर इंजिनिअरिंगला आपण विचार केला तर इंजिनिअरिंगला फार मोठं एक वाईड स्पेक्ट्रम कॅरियर प्रॉस्पेक्ट्स अवेलेबल आहे. जर तुम्हाला एम ई करायचं आहे, एम टेक करायचं आहे किंवा अदर कंट्रीजमध्ये जाऊन एम एस करायचं आहे, एम बी ए करायचं आहे किंवा असं कुठलाही कॅडर जिथे आपण सायंटिस्ट लेवलचा कॅडर म्हणतो, आर एन डीमध्ये म्हणतो, असे भरपूर काही एक्सपोजर्स हे फक्त इंजिनिअरिंग ही कशी शाखा आहे किंवा इंजिनिअरिंग एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटू शकतो. तर मला असं म्हणायचं आहे की मी काय सी ई टीबद्दल जास्त वेळ घेणार नाही, ऑलरेडी केंद्रीय सर आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. पण आज हा कोरोनाच्या काळात जे विद्यार्थी वर्ग थोडासा म्हणजे असं मला वाटतो की बॅकफुटला गेला होता, त्यांना एक कॅरियर काय होणार आहे, पुढचं भवितव्य काय होणार आहे त्याबद्दल एक मोठी म्हणजे असं एक मला एक जाणीव त्या पॅरेंट्सना आणि हे असं आपण म्हणतो ना एक वरिंग पार्ट तो थोडासा समोर आला होता. मला असं म्हणायचं आहे की आपल्याला कुठल्याही गोष्टीला घाबरून जायचं कारण नाही आहे. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स ठेवा, तुमचं मनोबल उच्च ठेवा. सी ई टी आता होणार आहे, सी ई टीला कसं चांगलं पासआउट व्हायचं आहे त्यासाठीच हा एक मार्गदर्शन सोहळा आहे आणि ते तुम्ही इन्स्पिरेट करा. शेवटी जाताना एक लहानसे वर्ड तुम्हाला एक मोटिवेशनल एक पोएट्रीचं स्वरूपात मी प्रयत्न करतो आहे. ज्याला आपण आज काळ म्हणतो, वक्त म्हणतो, तर त्याला जर आपण उद्देशून समोर ठेवलं आणि हा काळ किंवा हा टाइम किंवा हा वक्त जे आपण हिंदी म्हणते म्हणतो तो आपल्याला काय सीख देतोय, तर ह्या पोएट्रीच्या माध्यमातून मी सांगतोय.
वक्त से सीख ले तू, वक्त से सीख ले तू वक्त की अहमियत, वक्त से सीख ले तू वक्त की अहमियत। वक्त है ताकत, वक्त है कयामत, वक्त है चाहत, वक्त है सहूलियत, वक्त है इबादत, वक्त है शहादत। वक्त है तो, वक्त अगर अच्छा है तो है खैरियत, वक्त है अच्छा तो है खैरियत। वक्त हो बुरा है, वक्त हो बुरा तो बस है मुसीबत ही मुसीबत। न डगमगा न घबरा, निश्चल मन से निश्चल कदम से वक्त से सीख कर तू बस आगे बढ़ा चल, बस आगे बढ़ा चल। लेकर सबका साथ, होकर सबके साथ, यूं ही थामे हाथों में हाथ, निर्भय होकर अटल होकर, लेकर वक्त से सीख तू बस यूं ही चला चल, यूं ही आगे बढ़ा चल। सिमरन मी माझे शब्द तयार करतो। TSSM पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पावलनच्या वतीने मी प्राचार्य डॉक्टर CM सिदानी आणि आमची सर्व फॅकल्टी वृंद यांच्या वतीने, या सर्व जितकेही लोक जवळपास 5,000 पार्टिसिपंट्स आज या वेबिनारला जॉईन झालेले आहे, मी मनपूर्वक सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सरांचा पण पुनश्च आभार व्यक्त करतो आणि आपली दोन शब्द सांगतो। थँक्यू, थँक्यू। Sir, for your poetry message poured to our live participants. Now, I am privileged to announce that our Honorable Secretary of TSSN Group of Institute, Professor Divraj Savant sir, has joined this webinar. Thank you, sir, for your valuable presence here. Now, before I hand over to the resource person, let me give you the schedule information about this webinar, which will be associated into 3 sessions. In the first session, sir will provide you information about MHTCET 2020, followed by in the second session, sir will discuss on the subjects physics, chemistry, mathematics, their tricks and techniques, shortcuts to appear in competitive exams. Then in the last session, we will be having question and answer. So my dear student, for your information, you have to use your chat window to share your queries, your comments, so that I can transfer your queries to our resource person, and in the question and answer session that will be conducted in the end of this webinar. So be connected to the end of the session, and in the last sessions you have to be ready with your queries, with your doubts, so that it can be get solved in this webinar. So take many advantages for this from this webinar. So very soon you will be watching the live session of our resource person, Professor Mahesh. Namaskar Mitranu. शेतकरी शिक्षण मंडळ पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पावधन पुणे तर्फे मी प्रोफेसर स्वाती गांधी तुमचे स्वागत करते। 12th सायन्सचा रिझल्ट लागला, फ्युचरही डिसाईड होते, PCM ग्रुप ऑलरेडी होता, पण अचानक कोविडमुळे सगळे चुकल्यासारखे वाटायला लागले। खूप प्रश्न होते CET करता, केव्हा होणार, कशी होणार, काय मेथड असणार, कोण मार्गदर्शन करेल, घरातील मोठ्यांच्या अपेक्षा, तुमची स्वप्न कसे होणार, खूप टेन्शन आहे ना। पण मित्रांनो, घाबरू नका, जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मार्ग मिळतोच। आज आपण सगळे खूप लकी आहोत की आपल्या बरोबर सह्याद्री ट्युटोरियल्सचे डायरेक्टर मिस्टर महेश केंडले सर आहेत। हो मित्रांनो, बरोबर, तेच ते यूट्यूबर ज्यांचे 50,000 जास्त सबस्क्रायबर आहेत। ते तुमच्या प्रत्येकाच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार आहे, तर तयार रहा, नीट ऐका आणि चला इंजिनियर होण्याकरता तयार होऊया। आणि हो, तुमच्याकरता एक गुड न्यूज द्यायची आहे। राज्य सरकारच्या नवीन नोटीसनुसार आज आणि उद्या म्हणजे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी तुम्ही CET फॉर्म भरू शकणार आहात। काही शंका असतील तर आमचे प्राध्यापक वर्ग तयार आहेत तुमच्या मदतीला। तर चला, आपण ज्यांची वाट बघत आहोत ते मिस्टर महेश केंद्रे सर। सर, मी तुमचे स्वागत करत आहे, आय वेलकम यू। येस, आणि मी सरांकडे सेशन हँड ओव्हर करत आहे। ऑल द बेस्ट डिअर स्टुडंट फॉर युअर फ्युचर, थँक्यू सो मच। प्रिन्सिपल सर, डायरेक्टर सर, PUPID यांचे मी आभार मानतो की आपल्याला त्यांनी इथं वेबिनार जो अवेलेबल करून दिला किंवा वेबिनार आयोजित केला आपल्यासाठी म्हणून, आपण त्याचे मी आभार मानतो। आणि आभार मानल्यानंतर लगेचच मी तुमची माफी मागतोय, काही टेक्निकल इश्यूजमुळं आपला कार्यक्रम थोडासा उशीरा सुरू झाला।
ओके मी सकाळी 7:30 इकडे आलो ओके वेळेत मी पोहोचलो पण टेक्निकली शुभ ठीक आहे आपला कार्यक्रम लेट सुरू झाला पण तेवढ्या वेळात मी कॉलेजचा कॅम्पस बघितला ऍक्च्युली कॉलेजबद्दल मी माहिती घेतली म्हणूया आपण इतका छान कॅम्पस इतकी ग्रीनरी म्हणूया आपण माझा सगळा थकवा निघून गेला म्हणजे दोन अडीच तास तो माझा प्रवास झाला म्हणूया आपण तो सगळाच थकवा निघून गेला ओके आता हे कॉलेज जे आहे PVPIT जिथं हा आता वेबिनार आपण घेतोय म्हणूया आपण हिची स्थापना झाली 2006 साली ओके आणि नॅक ची रँकिंग म्हणूया आपण किंवा ग्रेड ए या संस्थेला आहे अतिशय चांगला परफॉर्मन्स आहे कॉलेजचा आणि हे सगळं जे आहे ते पी टी सरांनी मला तुम्हाला सांगितलं प्रिन्सिपल सरांनी पण सांगितलं की मेन तुम्हाला काय करायचं मुलांनो कॅम्पस थ्रू सिलेक्शन तो तर बेस्टच क्रायटेरिया आहे आता तुम्ही म्हणाल मी हे काय सांगतोय तुम्हाला हे 2 मिनिटात मी सांगणार आहे आणि मेन जो आपला पॉईंट आहे ना की ज्याच्यासाठी हा वेबिनार आहे ते तर मी बोलणारच आहे लक्षात घ्या थोडा थोडा ब्रेक लागेल मध्ये 15-20 मिनिटांचं झालं बोलून मी ब्रेक घेईन ओके आणि त्याच्यानंतर हा सेशन झाल्यानंतर जो आपल्याला वेळ मिळालाय 1 महिन्याचा म्हणूया आपण तो प्रॉपर युटिलाइज करायचा आपल्याला 1 महिन्यापेक्षा कमी वेळ आहे मला मान्य आहे ओके पण जर तो प्रॉपर युटिलाइज केला आपण तर बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळणार ओके मग आता मी इथं कसा आलो हे तुम्हाला सांगायचं आता तुम्हाला स्मिता यादव मॅडम माहिती आहे ओके ठीक आहे तर माझे रिलेटिव्ह पण आहेत आणि त्यांनी अक्षरशः म्हणजे खूप रिक्वेस्ट मला केली की इथं या मुलांसाठी एक कार्यक्रम आपण आयोजित करूया बरं कार्यक्रम कोणता आहे तो सीईटीची तयारी मी नाही म्हणणं शक्य नव्हतंच म्हणूया आपण मग अक्षरशः तुम्हाला माहिती आहे क्रॅश कोर्स पण सध्या सुरू आहे बिझी शेड्यूल आहे पण त्यातही मला इथं यू वाटलं बरं आल्यानंतर प्रसन्न वाटलं खूप छान म्हणूया आपण आणि हे लाईव्ह म्हटलं की थोडेसे टेक्निकल इश्यू असतातच तर तुम्हाला माहिती आहे की चॅनलवर मी आतापर्यंत एकही लाईव्ह नाही आहे सगळे रेकॉर्डेड लेक्चर असतात मग आता होतं काय बघा आपण आता मेन विषयाला हात धरूया आपण की सीईटी आता 25 दिवसावर आले असं म्हणूया आपण म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यात म्हणूया आपण अजून आपली अपेक्षा आहे ना की अजून पुढे जाऊ दे अजून पुढे जाऊ दे तर तशी अपेक्षा धरूच नका आता आपण पहिल्याच आठवड्यात सीईटी होणार असं पण आता कन्सिडर करायचं लक्षात ओके मग आता पहिला प्रश्न जो आहे कॉमनली विचारला जातो अजून मी लाईव्ह सेशन ते लाईव्ह चॅट बघितलेलं नाही आहे पण एक प्रश्न कॉमन असतो की माझा अजून काहीच झालं नाही आता होईल का ओके एक लक्षात घ्या तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा बिलीव्ह इन युअर सेल्फ तुम्ही केलाय ना अगोदर अभ्यास 2 वर्ष झालं तुम्ही अभ्यास करताय 11th स्टँडर्ड पासून ओके बोर्डची एक्झाम देऊन 6 महिने झाले आपण अभ्यास करतोय सीईटीचा लक्षात घ्या आणि आता काय करायचं आहे मग फक्त आपल्याला रिवाईज करायचं बरोबर आहे आणि प्रॉपर वेन आपण गेलो व्यवस्थित तर रिव्हिजन 100% होणार याची मी तुम्हाला गॅरंटीज देतो म्हणे आपण मग यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्या मी आता तुमच्या शेअर करतो म्हणजे पहिले 10-15 मिनिटं तर मी ह्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यास सोडून कुठल्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या म्हणूया आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही कायम मोटिवेटेड असलं पाहिजे हा हे मला करायचंच आहे सीईटीत मला चांगला स्कोर करायचा आहे हे मोटिवेशन तुमच्याकडे कायम पाहिजे बट ठीक आहे हे मोटिवेशन द्यायला मी आहेच डेली तुम्हाला स्ट्रॅटेजी तर मिळतेच म्हणूया आपण पण त्याचबरोबर लक्षात घ्या सेल्फ मोटिवेटेड तुम्ही व्हायलाच पाहिजे निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष देऊ नका होईल का अभ्यास असा विचार कशाला करताय माझा होणारच आहे अभ्यास आणि करायचाच आहे आपल्याला अभ्यास ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आता मोटिवेशनचं म्हणाल ना तर बरेच प्रकार आहेत बघा काही जण सेल्फ मोटिवेटेड असतात त्यांना काय सांगायची गरज लागत नाही सिन्सिअर असतात त्यांना काय सांगायच लागत नाही म्हणून आपण स्वतः स्वतः अभ्यास करतील पण अशी मुलं कमी असतात मग मोटिवेशन मिळतो कुठून तुम्हाला चला ठीक आहे काहीतरी ऐकून मिळा कुणाच तरी ओके एखादा वक्ता असेल तुम्हाला तो मोटिवेट करतो काही जण एखाद्या प्रसंगातून मोटिवेट होऊ शकतात अशी आयुष्यात एखादी घटना घडते ना बाळांनो मोटिवेशन मिळतं काही जण यशस्वी व्यक्तीकडे बघून मोटिवेट होतात हा त्यानं केलंय मी पण ते करू शकतो ओके मग मोटिवेटेड व्हा आणि हे मोटिवेशन कायम पाहिजे तुमच्याकडे 99% मोटिवेशनच आहे रे आणि 1% स्टडी ओके पण तो 1% स्टडी पण खूप आहे लक्षात घ्या करायचं आहे आपल्याला म्हणजे पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली की मोटिवेशन इम्पॉर्टंट आहे दुसरी गोष्ट लागणार आहे आपल्याला प्लॅनिंग या 25 दिवसाचं एक परफेक्ट प्लॅनिंग हवं आहे आणि या प्लॅनिंग मध्ये आता एक टाइम टेबल आहे ना बरोबर आहे मग या टाइम टेबल मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असणार आहे सांगतो तुम्हाला रेस्ट आराम म्हणजे काय तुम्हाला सांगतो की तुम्हाला वाटलं असेल चला ठीक आहे सकाळी किती वाजता उठायचं किती तास अभ्यास करायचा या गोष्टी मी तुम्हाला सांगेन तुम्हाला ते पण महत्त्वाचं आहे पण 25 दिवस उरलेच मग रात्रंदिवस नुसतं अभ्यास 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 आरामच नाही करायचा म्हणजे नुसतंच बघा रात्रभर जागायचं आहे सकाळी पण पुन्हा लवकर उठायचं आहे दुपारची रेस्ट नाही आहे जेवणाकडं लक्ष नाही आहे ब्रेकफास्ट वेळेवर नाही आहे
मग अशा अभ्यासाचा फायदा होणार नाहीये. तुम्ही थकून गेलो काय उपयोग आहे? एक्झाम पर्यंत तुम्ही थकून गेला तर एक्झाम मध्ये तुम्ही कसं काय तुमचा 100% परफॉर्मन्स देणार? ओके, बरोबर माझं म्हणणं. मग रेस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे कमीत कमी 6 तास सलग दिवसातून, म्हणजे दिवसातून म्हणजे रात्री म्हणून आपण झोपलं पाहिजे, लक्षात घ्या. झोप ही हवीच आहे. 6 ते 7 तास झोपलं मग काय बिघडणार नाही, पण त्याच्या पुढे नको. 10 तास 11 तास 12 तास झोपलाय काही उपयोग नाही आहे, लक्षात घ्या. आणि एक महत्वाची गोष्ट, बरं, आता रेस्ट तुम्हाला सांगितलं आणि तुमचं डाएट पण खूप इम्पॉर्टंट आहे. जेवण, तो ब्रेकफास्ट, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना, लंच डिनर सगळं म्हणूया आपण, हे योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात व्हायला पाहिजे. ओके, ते तुम्हाला फॉलोअप करायचं आहे. एक्सरसाइज, लाइट एक्सरसाइज हवीच आहे, लक्षात घ्या. अगदी सूर्यनमस्कारासारखा व्यायाम केला तरी चालेल. ओके, पण हे प्लॅनिंग मध्ये ऍड करा. थोडासा एक्सरसाइज, प्रॉपर डाएट, प्रॉपर रेस्ट. आता एक क्यू आहे बाजूला आपण. आता प्लॅनिंग मध्ये इम्पॉर्टंट काय आहे मग? आता स्टडीचं टाइम टेबल मी तुम्हाला आता दिलं टाइम टेबल, पण एक सांगा ना, मी जे टाइम टेबल देणार आहे तुम्हाला ते सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे का? शक्यच नाहीये. काही जण रात्री जागून अभ्यास करतात, बरं, कारण काही जणांना सवय असते पहाटे उठायची, अगदी 3 ला 4 ला उठतात. आता जो व्यक्ती, जो स्टुडंट म्हणून आपण रात्री जागून अभ्यास करतोय, त्याला जर मी म्हटलं सकाळी पहाटे उठ, उठेल तो, पण तो फ्रेश असणार नाही. फ्रेश असणार नाही तो, मग पेंगणार म्हणून आपण, मग काही उपयोगच नाही ना. त्यामुळं एक लक्षात घ्या, 20-25 दिवस आहेत. ओके, एक 80 ते 100 टॉपिक असतील म्हणूया आपण, बरोबर, 4-5 टॉपिकची रिव्हिजन होऊ शकते ना. ओके, फिजिक्सचे टॉपिक घ्या, केमिस्ट्रीचे घ्या, मॅथ्सचे घ्या. ओके, हे 4-5 टॉपिक तुम्ही करू शकताय. मग ह्या प्लॅनिंगमध्ये रोज सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे, तुमची एक डायरी मेंटेन करा. डायरी पाहिजेच. आणि काय करायचं आहे त्या डायरीत? आपण जे जे केलं ते निबंध लिहायचं नाही आहे. एक शॉर्ट फक्त सीईटीसाठी डायरी पाहिजे मला. म्हणजे काय, की रात्री झोपताना काय केलं दिवसभरात ते लिहा, त्यात अभ्यास काय केला तेवढं लिहायचं आहे. बाकीच्या ऍक्टिव्हिटीज लिहू नका. कुठं ट्रेकिंगला गेला, कुठं फिरायला गेला, हे नको आहे त्यात आपल्याला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं काय केलं दिवसभरात ते डायरीत मेन्शन करा. ओके, ते केल्यानंतर दुसऱ्या दिवसाचं शेड्यूल तयार करा. महिन्याचं शेड्यूल नकाच करू, दुसऱ्या दिवसा शेड्यूल तयार करा. चला ठीक आहे, उद्या मी काय करणार आहे अभ्यास, साचे काय, मग आज संध्याकाळी तुम्ही लिहिलं उद्या काय करणार आहे, तर उद्या झोपताना तुम्ही विचार कराल ना, जेवढं आपण ठरवलं तेवढं झालं का? एक गोष्ट लक्षात घ्या, असं प्लॅनिंग जर केलं ना, आपल्या डोक्यात अगोदर फिट असतं की मला हे करायचं आहे, ते टॉपिक मी संपवणार आहे, साचे काय ते केलं जाणार आहेत, मग ते टॉपिक परफेक्ट होणार आहेत, लक्षात घ्या. आणि कायम आनंदी राहिलं पाहिजे, आनंदी. एक लक्षात घ्या, ही बॅच सगळ्यात लकी आहे, एवढा वेळ सीईटीसाठी मिळाला, बरोबर आहे. पण काही जणांना असं वाटत असेल की किती अभ्यास करायला लागला यावेळेस ना, महिन्यात एक्झाम झाली असती, फ्री झालो असतो आपण, है की नाही? अशी मुलं पण असतात, मला माहिती आहे की दुर्दैवी किती आमची बॅच आहे, किती अभ्यास करायचा. किंवा आता असं झालं असेल तुमच्यापैकी काही मित्रांनी तुमच्या की अगोदरच ऍडमिशन्स कन्फर्म करून ठेवलेत बऱ्याच कॉलेजमध्ये, मग ते तुम्हाला डिस्टर्ब करतील. माझं काय आता ठीक आहे, माझं कॉलेज झालं, तुझं तू बघ आता, म्हणजे थोडक्यात ना डिमोटिवेट करतायत ना. मग अशाकडे दुर्लक्ष करायचं, लक्षात घ्या. म्हणजे बघा, मोटिवेशन आलं, प्लॅनिंग प्रॉपर करायचं आहे आपल्याला. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का, की ह्या प्लॅनिंगमध्ये बरं का, तुम्ही जेव्हा स्टडीचं प्लॅनिंग येत आहे ना आपलं, रिव्हिजन, मॉक टेस्ट, या सगळ्या गोष्टी येणार आहेत, बरं का. मग हे तुम्हाला मात्र मी व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, प्लॅनिंग आहे, सगळं केलंय, एक लक्षात घ्या की तीव्र इच्छाशक्ती पाहिजे आपल्याकडे, एक जिद्द पाहिजे, लक्षात घ्या. आपलं एक गोल ठरलं पाहिजे, म्हणजे ध्येय म्हणूया आपण, आणि ते यश आपल्याला मिळवायचंच आहे. ते मिळवल्याशिवाय मी शांत बसणारच नाही, असा ॲटिट्यूड हवा आहे आपल्याला. आलं का लक्षात? म्हणजे काय माहिती आहे का, आता इश्यू काय होतो बघा, सगळं ठीक आहे सर म्हणता तुम्ही, ठीक आहे, बसतो अभ्यासाला मी, ओके, पण डाऊट्स, ओके, जर अगोदर परफेक्ट अभ्यास नसेल तर डाऊट्स येणार आहे. उपाय एकच आहे, आता इथून पुढे ना नवीन काय करू नका ना. जे तुम्ही अगोदर टॉपिक परफेक्ट केलेत ना, त्याचीच रिव्हिजन करा, त्याचीच रिव्हिजन करा, हे लक्षात घ्या. आता होतं काय बघा, माझा झालाच नाही अभ्यास अशा मुलांसाठी वाक्य काय बघा माझं, की सीईटी बद्दल, आता सीईटी एक्झाम किती मार्काची असते, त्यात फिजिक्सचे क्वेश्चन्स किती असतात, केमिस्ट्री, मॅथ्स, हे सांगायची काही गरज नाही, तुम्हाला माहिती येते. पण एक लक्षात घ्या, 70% क्वेश्चन्स तर इझी आहेत ना, ओके, म्हणजे 140 मार्क्स, बरोबर ना, 70% क्वेश्चन्स इझी आहे. 20% ना एक मॉडरेट असतात क्वेश्चन, की जे थोडेसे आपण टफ समजतो. आणि 10% क्वेश्चन आहेत ना, 10% क्वेश्चन हे टफ असतात लक्षात. आणि हे जे 10% क्वेश्चन आहेत ना, मी माझ्या अनुभवातून सांगतो तुम्हाला, हेच क्वेश्चन डिसाईड करतात की तुम्ही
ठरवतात की पेपर अवघड आहे. पहिल्या 10 मध्येच दुर्दैवाने म्हणूया आपण की आता फिजिक्सचं उदाहरण घेऊया, चला की पहिल्या 10 मध्येच 5 टफ क्वेश्चन आले, संपलं, आपलं मन डिक्लेअर करून टाकणार आहे चला पेपर खूपच अवघड आहे, बघू नेक्स्ट इयर. नाही, मग असा विचार करायचा नाही आहे. एक लक्षात घ्या, माझ्याकडे आता 11-12 जे ऑनलाईन क्लासेस घेतो मी, त्यांना एकच शब्द सारखा ऐकायला लागतो माझ्याकडून, येत नाही ना, स्किप करा, स्किप करा, लक्षात घ्या, क्वेश्चन स्किप करा ना, सोपे क्वेश्चन सोडका ना तुम्ही. तुम्हाला त्या 50 पैकी ओके 35 क्वेश्चन्स तर इझी मिळणार आहेत, बरोबर आहे, सांगा बघू, खूप इझी असणार आहेत. म्हणजे तुम्हाला जस्ट एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर डेन्सिटीचं युनिट विचारलं आहे 2016 पेपरमध्ये, डेन्सिटी मास ऑफ व्हॉल्यूम आहे ना सोपं. म्हणजे आता बघा की पहिल्या 10 मिनिटात मी जे तुम्हाला सांगितलं स्टडी टाइम टेबल घ्या, रेस्ट, डायट, ओके, आणि या सगळ्यात महत्वाचं स्टडी टाइम टेबल मध्ये, स्टडी टाइम टेबल मध्ये म्हणून आपण सकाळी 9 ते 12 ओके आणि दुपारी 2 ते 5 9 to 12 इन द मॉर्निंग म्हणूया आपण, आणि 2 to 5 जे काय दुपारी म्हणूया आपण आफ्टरनून मध्ये, यावेळेस तुमचा स्टडी व्हायलाच पाहिजे. बऱ्याच जणांना कळालं असेल मी असं का सांगतोय, कारण सकाळी 9 ते 12 हा जो वेळ आहे त्यात मॉर्निंग सेशनचे पेपर असतात सीईटीचे, बरोबर आहे, आणि दुपारी 2 ते 5 मध्ये आफ्टरनूनचा सेशन असतो, बरोबर आहे, इव्हिनिंग सेशन म्हणूया आपण, ठीक आहे. मग या दरम्यान जर आपण रेस्ट घेत राहिलो तर एक्झामच्या वेळेस पण तसंच राहील. पण माझं तुम्हाला सजेशन काय आहे की आता मॉक टेस्ट द्यायची ना आपल्याला, सकाळी 9 ते 12 या सेशन मध्ये एक मॉक टेस्ट द्या, 2 ते 5 नेक्स्ट डे, बरं का, लगेच त्या दिवशी द्या असं म्हणत नाही मी, एका दिवशी 2 आधी मॉक टेस्ट कुणी द्यायची कशी द्यायची हे ब्रेक नंतर मी एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे आत्ताच माझं हे बोलणं झालं, ओके, मी जे सांगितलेले पॉईंट्स आहेत ना ते तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, पण या सगळ्याचा जो काय मेन पॉईंट आहे ना तो आहे असा की आपल्याला कष्ट घ्यायचे, प्रचंड कष्ट घ्यायचे, आणि कष्टाशिवाय काय मिळणारच नाही इथून पुढे आयुष्यात, हे लक्षात घ्या. आणि हे जे कष्ट आहेत ना त्यात एक आनंद मिळाला पाहिजे. म्हणजे बघा की आता मी कोचिंग क्लासेस घेतो, गेली समजा 18 वर्ष मी घेतोय, पण आज देखील मला प्रचंड कष्ट घ्यावं लागतं, पण मी नाराज आहे का त्याच्यावर की नाही आहे. आता क्रॅश कोर्स सुरू केल्यापासून तर रात्री 2 वाजल्याशिवाय झोपच मिळत नाही, पण मी त्यात आनंदी आहे, आणि असा आनंद तुम्ही घ्या तुमच्या कष्टाला, ओके. मग आता मी सुरुवातीचे 5-10 मिनिटं बोललोय, आता मी 1-2 मिनिटाचा मी ब्रेक घेणार आहे लक्षात घ्या, ओके. आणि या ब्रेक नंतर आपण मेन आपले जे काय माझं प्लॅनिंग आहे तुम्हाला मी सांगतो. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा स्कोर अप टू 80 येत असेल, 80 to 100 येत असेल, 100 to 120, 120 to 140 म्हणूया आपण, किंवा 160+. तर या मुलांनी आता अभ्यास कसा केला पाहिजे याच्याबद्दल मी पुढच्या 10 मिनिटात बोलणार आहे ब्रेक नंतर म्हणूया आपण, आणि सगळ्यात शेवटी मग आपण सब्जेक्ट डिस्कस करूया, ओके. आणि एक लक्षात घ्या, माझं डिस्कशन कसं असणार आहे तुम्हाला मी क्लिअरली सांगतो. ऍक्च्युली सीईटी ही एक्झाम जरी बरेच जण इझी समजत नसले तर यात टाइम मॅनेजमेंट किंवा बरेचसे मुद्दे आहेत, मी त्याच्याबद्दल बोलणार आहे, बरं का, बऱ्यापैकी. म्हणजे मी काही शिकवत बसणार नाही मी अगोदरच सांगतो, पण मी जे काही सांगेन ना ते अतिशय उपयोगी पडणार आहे, ठीक आहे. मग एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आपण, आणि ब्रेक नंतर लगेच आपण ठरल्याप्रमाणे आपलं सेशन पुन्हा रिस्टार्ट करूया. Now, I would like to introduce you with our FEHOD, Professor Smita Yadav ma'am, to address the participants. Over to ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र व पालकवृंद हो, आपल्या या कार्यक्रमाला तुम्ही अतिशय छान असा रिस्पॉन्स दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अतिशय सुंदर टीचिंग स्टाईलमुळे मुलांचे आयडॉल असलेले महेश केंजळे सरांना मी खूप धन्यवाद देते की त्यांनी त्यांच्या बिझी स्केड्यूलमधून त्यांचा मोलाचा वेळ आपल्यासाठी दिला. येत्या काळात सुद्धा तुम्हाला त्यांच्या स्मार्ट टेक्निक्सचा खूप फायदा मिळणार आहे. हार्डवर्क, प्रॉपर गायडन्स आणि स्मार्ट वर्क यामुळे तुमच्या यशाचा मार्ग सोपा होईल हीच अपेक्षा. स्मार्ट हा शब्द नसून ती एक पंचसूत्री आहे. स्मार्टमधील एस हे लेटर स्ट्रिक्ट अँड सेन्सिटिव्ह, एम मीन्स मॉडर्न, ए मीन्स अटेंटिव्ह, आर मीन्स रियालिस्टिक अँड रिलायबल, टी मीन्स ट्रेन अँड टेक्नॉलॉजी, आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास पुढे सुरू ठेवावा. आमच्या FEPPIT या चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, म्हणजे तुम्हाला येत्या काळामध्ये जेही आमच्याकडून प्रोग्राम्स होतील, जे आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, त्याची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील, जसे की ॲडमिशन प्रोसेस, ॲडमिशन डॉक्युमेंटेशन, करिअर अपॉर्च्युनिटीज, प्रॉपर ब्रँच सिलेक्शन इन इंजिनिअरिंग, अशा पद्धतीचे जेही आमचे मार्गदर्शन आम्ही करणार आहोत ते तुम्हाला आमच्या चॅनेलवरून मिळू शकेल. मंजिले उनिको मिलती है
जिनकी सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। तुमच्या अपकमिंग सीईटी एक्झामिनेशनसाठी आमच्या पीव्हीपीआयटी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। थँक यू। नाऊ आय हँड ओव्हर दिस सेशन टू महेश सर, प्लीज सर। आता फळं आहे माझ्या खडं, ठीक आहे, आणि मी तुम्हाला आता काय करणार मार्गदर्शक की मगाशी मी बोललो तुम्हाला ब्रेक घ्यायच्या अगोदर म्हणे आपण की आपला सीईटीचा स्कोर आउट ऑफ 200 सध्या किती होतोय, हा एक खूप महत्वाचा क्रायटेरिया म्हणे आपण। आता मी काय करणार आहे की मगाशी बोललो तसं आपण सेशन्स करूया, म्हणजे सेशन्स करूया म्हणे आपण की अप टू 80 अशा प्रमाणात। पण सुरुवातीला मी बोलणार आहे या मुलांबद्दल ज्यांचा स्कोर आत्ताच 160 प्लस होतोय, आहेत आणि अशी बरीच मुलं आहेत लक्षात घ्या ज्यांचा स्कोर आउट ऑफ 160 प्लस सध्या होतोय, म्हणजे बेस्ट स्टुडंट आहेत, बरोबर आहे, ह्यांचा अभ्यास परफेक्ट झाला लक्षात घ्या। मग आता काय केलं पाहिजे यांनी हे मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो। 2 मिनिटात का म्हणतोय, कारण ह्यांना सांगायची गरजच नाही आहे, आपल्याला जास्त वेळ लागणार आहे कुणासाठी, ज्यांचा स्कोर कमी होतोय त्यांनी इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्यावर आपण जास्त डिस्कशन करणार आहे। मग यांनी काय केलं पाहिजे, डेली मॉक टेस्ट दिला पाहिजे, देऊ शकता तुम्ही लक्षात घ्या, तुमचा अभ्यास झालाय सगळा, ओके, पण एक धोका असा आहे की माझा अभ्यास झालाय सगळा, ओके, आणि मी आता जास्त काय करणार नाही आहे, मी रेस्ट घेणार आहे, ओके, असं जर अटिट्यूड ठेवला ना तर 160 व्हायला पण वेळ लागणार नाही, बरं का, लक्षात घ्या, एवढं खाली नाही येणार तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या, पण स्कोर कमी तर होईल ना जर दुर्लक्ष केलं तर। तुम्हाला काय करायचं आहे की प्रॉपर मॉक टेस्ट द्यायचं। आता मॉक टेस्ट, आता तुमच्यापैकी अशी मुलं आहेत ही मला माहिती आहे की अरिहंत पब्लिकेशनच्या 24 मॉक टेस्ट कम्प्लीट आहे, टार्गेटच्या 20 आहेत त्या पण कम्प्लीट आहे, किंवा पीएलपीएन प्रज्ञा पब्लिकेशनच्या 10-15 मॉक टेस्ट आहेत, त्या पण तुमच्या सोडवून झालेल्या आहेत। बऱ्याच युट्यूबर्सनी तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड केलेत, बरेच, ठीक आहे, त्या पण तुमच्या सोडवून झालेत। मग तुमचा असा प्रश्न पडला आता कुठल्या सोडवायच्या, झालेल्या मॉक टेस्ट परत सोडवा तरी चालेल, प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये तुमचा काही आउट ऑफ स्कोर झालाय का नाही आहे लक्षात घ्या, मग पुन्हा रिटेस्ट दिली काही बिघडणार नाही आहे लक्षात घ्या, कारण सिरियसली नवीन मॉक टेस्ट आणायच्या खूपच असा पण प्रश्न यायचा लक्षात घ्या, पण झालेल्या मॉक टेस्ट परत द्या, त्यात तुमचा स्कोर बघा ना आता किती होतोय ते। आणि एक गोष्ट लक्षातच ठेवा, आता जस्ट मी सांगतो एक डाऊट मुलाचा, त्याचं म्हणणं होतं की अरिहंत पब्लिकेशनची मॉक टेस्ट मी जेव्हा देतो माझा स्कोर कमी येतो, आणि जेव्हा मी दुसऱ्या पब्लिकेशनचं नाव घेत नाही जाऊ त्या पब्लिकेशनचा मॉक टेस्ट दिल्या स्कोर माझा जास्त होतो, म्हणजे त्याचं क्लिअर कट म्हणणं होतं की अरिहंतच्या मॉक टेस्ट टफ असतात आणि दुसऱ्या पब्लिकेशनच्या मॉक टेस्ट इझी असतात, हे कुणी ठरवलं त्यांनाच ठरवलं लक्षात घ्या, आणि त्याच्या डोक्यात फिट बसलं होतं, कारण नेहमी काय होणार मग की अरिहंतची मॉक टेस्ट देताना त्याचा माइंड अगोदरच ठरवणार आहे की तो पेपर अवघड असणार आहे, जरी सोपा असला तरी त्याला अगोदरच डिक्लेअर केलं की तो अवघड आहे, मग असं काही करू नका। तुम्ही काय करा माहिती आहे लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात एकच फिट ठेवायचं, तुम्हाला सीईटीचा पेपर सगळ्यात सोपा असतो, बस प्रश्नच भेटला लक्षात घ्या, आणि असतोच सोपा सीईटीचा पेपर, मग त्यात उरलं काय मग सांगा, टाइम मॅनेजमेंट आहे, मग तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। इथं मेन इश्यू तोच आहे की तुम्हाला सगळं अटेम्प्ट करायचं आहे, सगळं येतंय तुम्हाला, आणि मग तुमच्या सिली मिस्टेक होणार जर तुम्ही थोडस तरी टेन्शन घेतलं लास्ट मोमेंटला की आता थोडासा वेळ उरला एवढे प्रश्न, तुम्हाला फक्त तुमचं मन शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं आहे। मग अगोदर मी बऱ्याच वेळा मुलांना सांगितलंय मेडिटेशन शिवाय पर्यायच नाही आहे, ओके, थोडा वेळ करायचा आहे, आपलं तासन तास ध्यान लावून बसायचं नाही आहे, आताच्या स्टेजला 5-10 मिनिटं करा ना मेडिटेशन, पण कराच, ओके, इव्हन तुम्हाला सांगू का आता हा वेबिनार सुरू व्हायच्या अगोदर पण अगदी 2 मिनिटं ना मी इथं बसलो होतो ना शांतपणे, मी डोळे मिटले होते आणि मी शांतपणे 2 मिनिटाचं मेडिटेशन केलं, ओके, हे पण माझ्यासाठी अगदी नवीन आहे, लाईव्ह तर पहिल्यांदाच आहे म्हणूया आपण, पण मी कॉन्फिडंट झालो त्या मेडिटेशनमुळे ना, म्हणजे तुम्हाला पण गरजेचं आहे, म्हणजे तुमचा रिझल्ट बेस्ट लागणार आहे, पेपर खूप इझी असणार आहे हे लक्षात ठेवा, आणि तुम्ही नकोय मला असं नाही आहे, तुम्ही पण पाहिजेच मला म्हणूया आपण, पण तुम्ही एक्सपर्ट आहेत लक्षात घ्या, मग जास्त वेळ मला कुणाला आता मार्गदर्शन करायचं आहे ज्यांचा स्कोर कमी आहे। आता एक सांगू का, आपण एक काम करूया, एवढा स्कोर तर कोणाचा होणारच नाही असं मला म्हणायचं, इतका कमी म्हणूया आपण, आपण इथून सुरुवात करूया 80+ करून म्हणूया आपण, ओके, आणि अगदी 140 पर्यंत आता सध्या विचार करूया, ओके, आता ज्या मुलाचा स्कोर मॉक टेस्ट मध्ये 80+ होतोय तो सुद्धा बेस्ट स्कोर आहे, ओके। मगाशी ना प्रिन्सिपल सरांनी ना आपल्याला काही नंबर सांगितले की किती मुलांनी गेल्या वर्षी सीईटी दिली, ओके, तर त्या मुलांचा रिझल्ट जर आपण तुम्ही चेक केला तर 100+ मार्क असणारी किती मुलं होते जर असं काउंट केलं आपण, जर माहिती घेतली तर ती संख्या खूप खूप कमी आहे,
खूप कमी आहे. 160+ तर अगदी म्हणून आपण 1000 पण नसतील मुलं, खूप कमी असतील लक्षात घ्या. मग तसे 100+ मुलं पण कमी आहे, 10-15 असतील, 1000 बरं का, 10-15 चुकून बोललो मी, 10-15 हजार म्हणायचं होतं मला, ठीक आहे. एवढी कमी मुलं आहेत एवढे मार्क मिळवले, मग तुमचा स्कोर सध्या 80+ होतो ना, तो बेस्ट आहे ना. मग हा इम्प्रूव्ह करायचा आहे आपल्याला, मग इम्प्रूव्ह करायचा ना स्कोर. एकच सब्जेक्ट आपल्याला मदत करणार आहे जास्त, तो आहे मॅथ्स. मॅथ्स शिवाय पर्यायच नाही. आणि आपण आता PCM बद्दलच बोलतोय बरं का लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहितीये की माझ्या चॅनलवर बायोलॉजीचं एकही लेक्चर नाहीच आहे, म्हणजे माझा फोकस हा PCM वरतीच आहे लक्षात घ्या बरं का, पहिल्यापासून. मग मला काय म्हणायचं आहे, मग आपण CET देतोय मोस्टली इंजिनिअरिंग साठी, ओके मोस्टली हा असा विचार तर करूया आपण. मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतल्यानंतर पण हाच सब्जेक्ट आहे ना मॅथ्स, ओके. आणि इथं पुढच्या 25 दिवसात तुम्हाला डेली जो तुमचा अभ्यासाचा वेळ आहे ना, त्यातला 60-70% वेळ तुम्ही मॅथ्सला द्या, काय हरकत नाही. इंटिग्रेशन परफेक्ट करा, ओके, इंटिग्रेशन परफेक्ट करा. आता सांगतो तुम्हाला लक्षात घ्या, म्हणजे आता आपल्या शेड्यूलमध्ये आपण काय ठरवलं होतं, चला की पुन्हा एक मध्ये ब्रेक थोडासा असणार आहे, थोडासा ब्रेक असणार आहे, आणि त्या ब्रेकचा शेड्यूल पण कदाचित चेंज होईल, कारण नेटवर्कचे इश्यू आहेतच अजून सुद्धा म्हणूया आपण. तरी देखील तुमचं एवढं सहकार्य आहे, पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो सर, लक्षात घ्या. पण आता मी सांगतो काय, मॅथ्समध्ये काय करूया माहितीये का, की आपण टॉपिकला ना असं प्रायोरिटी देऊया म्हणे. आपण प्रायोरिटी 1 म्हणजे तो टॉपिक कुठला असेल, साचे काय इंटिग्रेशन का, कारण त्याच्यावरती 5-6 प्रश्न असणार आहे. इंटिग्रेशन मध्ये सगळं येणार, डेफिनाइट इनडेफिनाइट एरिया वगैरे सगळं. मग त्याच्यावरती 5 क्वेश्चन जर येत आहेत, 10 मार्क्स झाले टोटल, म्हणजे 10% एक कन्सेप्ट एक टॉपिक म्हणूया आपण. आता एक्झाम्पल घेऊया सर्कल आणि कॉनिक्सचा, त्यात काय करावं लागतं, सर्कल टॉपिक करावं लागतं, बऱ्यापैकी मोठाच आहे 11th स्टँडर्डचा. पुन्हा पॅराबोला आला, इलेप्स, हायपरबोला, असे 4 टॉपिक झाले, ओके. आणि कुठल्या स्टँडर्डचे, 11th स्टँडर्डचे. वर्षभर केलंय का तुम्ही, नाही केलं, जेव्हा बोर्डची एक्झाम झाली त्यानंतर तुम्ही केलंय, केलंय मान्य आहे. किती क्वेश्चन येतील या टॉपिकचे, एक येतो, एकच येतोय, म्हणजे करायला लागतंय भरपूर, क्वेश्चन एक येतोय. मग याला थोडंसं पाठिंबा ठेवूया, मग तुम्ही इंटिग्रेशन करा, ओके. मग 3D लाइन प्लेन याचे पण 4-5 क्वेश्चन असतात लक्षात. मी असं म्हणतोय ना 4-5 क्वेश्चन असं का म्हणतोय, कारण असं फिक्स असं काय नाही आहे लक्षात घ्या, की वेटेज म्हणूया आपण, कधी 3 क्वेश्चन येतील कधी 4 क्वेश्चन येतील असं पण आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि सगळ्यात गंमत सांगू का, लॉजिक सारखा टॉपिक आहे ना, त्याचे 2-3 क्वेश्चन असतातच. मग सर्कल आणि कोणी करण्यापेक्षा लॉजिक करणं परफेक्ट. म्हणजे माझं म्हणणं काय, की काहीही करा, मला याच्यात स्कोर तुम्ही निदान आत्ता जेव्हा थोड्या दिवसांनी तुमची पहिली मॉक टेस्ट होईल तुम्ही द्याल म्हणूया आपण, जरा बऱ्यापैकी तयारी करून. आज 7 तारीख आहे बरोबर ना, एक काम करूया, 12 तारखेला पहिली मॉक टेस्ट द्या तुम्ही 5 दिवसांनी, त्यात तुमचा मॅथ्सचा स्कोर 60+ व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हे 5 दिवस काय करणार आहे, की तुमचा 70% वेळ हा फक्त मॅथ्सला द्या, टोटल जो अभ्यास करणार त्यातला 70% वेळ, आणि उरलेलं मग फिजिक्स केमिस्ट्री करते, ओके. मग साधं बघा, मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो, बघा 2 स्टुडंट माझेच, 2 स्टुडंट होते म्हणूया आपण, आणि त्यांचा ना फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा स्कोर आणि मॅथ्सचा स्कोर आपण करतोय, दोघांना फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जो स्कोर होता तो 60-60 होता म्हणूया आपण, ओके. आणि एका स्टुडंटचा मॅथ्समध्ये स्कोर फक्त 32 होता, फक्त 32 लक्षात घ्या, आणि एकाचा होता 72. ह्याचं काउंट करा, 130+ वर स्कोर गेला आणि ह्याचा फक्त 90+, ओके. मग आलं का ध्यानात, मेन जो डिफरन्स होणार आहे ना तो मॅथ्समुळेच होणार आहे. आता ह्याच्याबद्दल पण मला बोलायचं आहे, 32 मार्क आहेत ऍक्च्युली ना, स्टुडंट तो माझाच होता म्हणे आपण लक्षात घ्या, 2 पण स्टुडंट माझेच, मी तुम्हाला सांगितलं. मग एवढं काय झालं, तर याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. आपण एक, मी कुणाला डिमोटिवेट तर कधीच करणार नाही लक्षात घ्या, कुणाला नावं पण ठेवत नाही आहे, पण एक स्टुडंटमध्ये असा एक प्रकार असतो विद्यार्थ्यांमध्ये, की 10th स्टँडर्डपर्यंत बऱ्यापैकी ते पाठांतरच करतात, ओके. मग या मुलांना थिअरीमध्ये खूप चांगले मार्क मिळतात, म्हणजे हा जो स्टुडंट आहे तो थिअरीमध्ये 85+ मार्क होते बोर्डला म्हणूया आपण, मग मॅथ्समध्ये 99 होते आउट ऑफ 100. मग बोर्डला जर 99 असतील तर मग CET ला 32 कापडले. मग मी मग अशीच बोललो, भीती मनातली भीती. आणि एक लक्षात घ्या, CET चे पेपर काढून बघा पाठीमागचे 2016-17-18, तुम्हाला अरिहंत पब्लिकेशन्स एक बुक आहे, त्यात सगळे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर दिले. मी तुम्हाला सांगतो काय ते बघा, की मॅथ्सचे जे क्वेश्चन CET आले ते 100% टेक्स्ट बुक मधले जसेच्या तसे आहेत, तेच क्वेश्चन आहेत. मग त्याच क्वेश्चनला बोर्डला चांगले मार्क मिळतात, मग CET का कमी मार्क पडतात, पुन्हा तेच टाइम मॅनेजमेंट पण समजत नाही, कारण बोर्डला आठवणार तुम्हाला 29-30 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे असतात टोटल म्हणूया आपण, आणि 3 तास तो वेळ असतो, 3 तास 2.5 तास वेळ असतो बरं का, ठीक आहे.
पण सीईटीला बघा ना, त्याच्या डबल क्वेश्चन्स आहेत, 50 क्वेश्चन जवळ डबल असेल ना ऑलमोस्ट, आणि वेळ कमी आहे. मग इथं पहिल्यांदा आपण घाबरून जातो लक्षात घ्या. आणखीन एक महत्त्वाचं सांगू का, फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर झाल्यानंतर मॅथ्स आहे आपला. हां, मग फिजिक्स केमिस्ट्रीमध्येच तुम्ही थकून जाता म्हणूया आपण, दीड तास एनर्जीज कमी झालेली असते आणि पुढचा दीड तास अगदी फुल आपली कॅपॅसिटीने आपण सोडवू शकत नाही, मग थकून जात आहेत मुलं, मग कमी मार्क पडतात म्हणूया आपण. आणि टेन्शन एकदा बिल्डअप झालं ना, खरं सांगतो काही आठवायचं बंद होतं बरं का, लक्षात घ्या. म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला आता कळालं असेल की मॅथ्समध्ये स्कोर इम्प्रूव्ह करा ना. आता मॅथ्समध्ये तुम्ही 60 मिळाले तुम्हाला, फिजिक्स केमिस्ट्री कशीही करून तुम्ही 50-60 मार्क तर मिळतातच. तर केमिस्ट्रीमध्ये आपल्याला 40+ पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल स्कोर 100 आत्ताच क्रॉस होईल ना. आणि 120-130 स्कोर असेल ना, तर तुम्हाला अगदी तुमच्या मनासारखी ब्रांच मिळू शकते. आता ब्रांच बद्दल पण मी शेवटी 2 मिनिटं बोलणारच आहे, लक्षात घ्या. मग आता तुमच्या लक्षात आलंय की तुमचा स्कोर कमी आहे ना, तो इन्क्रीज करण्यासाठी मॅथ्स पाहिजे. आता थोडस केमिस्ट्रीकडे जाऊया. जसं मी मगाशी म्हटलं, अरिहंत पब्लिकेशनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं की पेपर टफ असतं एका मुलाचं म्हणणं होतं, तसं केमिस्ट्रीमध्ये पण आहे बरं का, की मग इनऑर्गॅनिक मला जमतच नाही, फिजिकलमध्ये न्यूमेरिकल्स मला जमतच नाही, हे सगळं तुम्ही अगोदर फिक्स करून ठेवलं आहे. हे सगळं डिलीट करा डोक्यातून, मला जमेल, मला करायचं आहे, रिवाइज करायचं आहे. आता सगळ्यात अवघड टॉपिक कुठला माहिती आहे का, पी ब्लॉक. तर त्याचे 5 क्वेश्चन असतात ना, आणि सीईटी लेवलचे क्वेश्चन बघा ना जरा, पी वाय क्यूज, पी वाय क्यूज बघा, आहे तसे क्वेश्चन रिपीट होत आहेत. ओके, मग तुमच्या लक्षात आलं का की तुमचा स्कोर सध्या किती होतोय मॉक टेस्टमध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक तुमची स्वतःच की नाही एक स्ट्रॅटेजी तयार करा की आपल्याला उरलेल्या दिवसात काय करायचं आहे, कुठपर्यंत स्कोर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मॉक टेस्ट कुणी किती द्यायच्या, त्याचा 160+ आहे त्यांना मी डेली द्या म्हटलं मॉक टेस्ट. ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी डेली द्यायची गरज नाही आहे, आठवड्यातून 2 दिल्या तरी चालतील, 3 दिल्या तर आनंदच आहे, लक्षात घ्या. का साजे काय तेवढी प्रॅक्टिस होणारच आहे ना तुमची. आता होतं काय बघा, मॉक टेस्ट म्हणलं ना, आता तुम्हाला माहिती आहे की आपण डेली टेस्ट अरेंज करतो. ओके, आणि त्या टेस्टमध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली बरं का, की मुलं ना स्वतःचं नाव टाकत नाही तिथं, दुसऱ्याचं नाव टाकतात म्हणूया आपण, दुसरं कुठलंही नाव टाकतात टेस्टमध्ये. का, रिझल्ट नंतर आपले मार्क तुम्हाला कळून येत म्हणून. माझं म्हणणं काय बघा, मॉक टेस्ट तुम्ही द्या आणि स्वतः विचार करा आपल्याला किती मार्क मिळेल, दुसऱ्याचा विचारच करू नका. तुम्ही एखाद्या मॉक टेस्टमध्ये कमी पडलेत, मग का कमी पडले, करा ना अनालिसिस, तुम्हीच करा. पण या स्टेजला कसं आहे की क्लासेस तुमचे बंद आहेत. ओके, ऑनलाईन सुरू असतील पण मला आवडतं आता सध्या ऑनलाईन पण कुठे सुरू असतील म्हणून. मग तुमचं तुम्हालाच अनालिसिस करायचं आहे कुठल्या सब्जेक्टमध्ये किती पडलेत मार्क, ते आलं का लक्षात. म्हणजे तुम्हाला फिजिक्स आता केमिस्ट्रीमध्ये तर चांगला स्कोर करायचंच आहे, सगळे पी वाय क्यूज परफेक्ट करायचे, मॉक टेस्ट पण द्यायचे आहेत, आता उरलं काय फिजिक्स. फिजिक्सचा इश्यू काय तुम्हाला सांगतो की फिजिक्सची तर खूपच भीती आहे म्हणा, सगळ्यांच्याच नाही लक्षात घ्या. आता माझ्याकडे 2-3 स्टुडंट आहेत बरं का, तर त्याची नावं नकोच घ्यायला या प्लॅटफॉर्मवरती म्हणून आपण, पण इतके ब्रिलियंट आहेत ना, जेव्हा मी 50 क्वेश्चन त्यांना प्रोव्हाइड करतो ना, तर 30-35 मिनिटं खूप झाले. आणि जेव्हा चेक केले ना त्यांचे क्वेश्चन्स ना, त्या 50 पैकी 48-49 त्याच्या बरोबर असतात, एका दुसरा चुकलेला असतो. इतकी आवड आहे बऱ्याच जणांना, बऱ्याच नाही थोड्याच जणांना फिजिक्स बद्दल. मग बाकीच्यांचा इश्यू काय होतो, प्रॉब्लेम टफ वाटतो, नाईन शूटर असं का माहिती आहे का, कारण बऱ्याच मुलांनी वर्षभर बरं का MCQ जास्त लक्ष दिलेलंच नसतं, ते फक्त बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये गेलेले असतात, गुंतलेले असतात म्हणूया आपण. म्हणजे काय, ते टेक्स्टबुकमधलेच प्रश्न परत 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 रिपीट करतात. मग सीईटीत काय होतं की ते, आणि हो मग ते टेक्स्टबुकमधले प्रश्न जे तुम्ही रिपीट परत परत सोडवताय, ओके, थेअरी प्रश्न असतील किंवा न्यूमेरिकल, बोर्डला तेच क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात बरोबर आहे. आणि त्यात वेगळा कॉन्फिडन्स होतो, हा हा प्रश्न मी केला आहे, येतोय मला लिहायचा, ठीक आहे. पण सीईटीत काय होतं की जे 50 क्वेश्चन तुम्हाला दिसतात फिजिक्सचे किंवा केमिस्ट्रीचे किंवा मॅथ्सचे म्हणूया आपण, ओके मॅथ्स सोडून दिला, फिजिक्सचे म्हणूया आपण, तर ते क्वेश्चन टोटली नवीन असतात, कदाचित ते तुम्ही कधी बघितले असं तुम्हाला वाटत पण नाही, लक्षात घ्या. मग तिथं मात्र कॉन्फिडन्स लूज होतो. पण मला तुम्हाला सजेस्ट काय करायचं आहे बघा, की तुम्हाला फिजिक्सची तयारी करायची आहे ना, तर आपल्याला फॉर्म्युले परफेक्ट केले पाहिजे. ओके, मग आता मी काय करणार आहे बघा, की आता थोडासा 1-2 मिनिटाचा ब्रेक परत घेतो आणि लास्टला आपण सब्जेक्ट विषयी 5-10 मिनिटं आपण बोलू नक्की, आणि त्याच्यानंतर ब्रांच वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या डिस्कस करायच्याच आहेत. आता या सेशनमध्ये मी काय तुम्हाला एक्सप्लेनेशन देतोय ते नीट लक्ष द्या. माझ्याजवळ काही पेपर्स आहेत म्हणूया आपण, ठीक आहे, आणि हे काय आहेत हे तुमच्यासाठी बाजारांना माहितीच आहे. हे सगळे ना पी वाय क्यूज आहेत म्हणूया आपण, म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत. म्हणजे 2004 पासून ओके सीईटी जे क्वेश्चन्स आलेले होते सगळे क्वेश्चन्स आहेत माझ्याकडे, टॉपिक वाईज आहेत म्हणूया आपण. ओके, आता एक लक्षात घ्या, गेले महिनाभर मी क्रॅश कोर्स घेतोय,
गेल्या आठवड्यात तर मी क्रॅश कोर्सला सुट्टी दिली होती, पण त्यावेळेत मी भरपूर यातले क्वेश्चन सोडवले. आता तुम्हाला जर आठवत असेल की बोर्डच्या वेळेस आपण काय केलं होतं, बघा इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज दिली होती तुम्हाला, ओके, आणि त्यातले क्वेश्चन मी जसे सांगितले तसेच आले होते, बरोबर आहे. आणि मी सांगितले म्हणून ते आले असं नाही, मी ते प्रॉपर क्वेश्चन पेपरचा स्टडी केला होता म्हणून, ओके. आता मी तुम्हाला एक्सप्लेन काय करणार आहे, बघा आपला स्कोर कमी आहे म्हणून आपण आपल्याला तो इम्प्रूव्ह करायचा, दिवस खूप कमी आहे, अशा वेळेस ठीक आहे सर्क्युलर मोशन, वेव मोशन असा एक टॉपिक घेतला आपण. अरे कुठलं पण तुम्ही सीईटीचं बुक घ्या ना, मिनिमम 400+ ते क्वेश्चन प्रत्येक टॉपिकमध्ये आहेत. मग आता 400-500 क्वेश्चन एक एक टॉपिकचे, दिवसातून तुम्हाला मगाशीच बोललो मी 4-5 टॉपिक करायचे, ओके. मग एका दिवसात 2000 MCQ सोडवायच्या हे आता पॉसिबल नाही आहे, आणि ते करायचं पण नाही आहे आपल्याला, लक्षात घ्या. मग आपल्याला करायचं आहे काय, एक लक्षात घ्या, स्मार्ट वर्क, बरोबर आहे, म्हणजे हार्ड वर्क तर आहेच पण स्मार्ट वर्क पण गरजेचं आहे. वेव मोशन हा टॉपिक तुमच्यासाठी मी एक PYQ इथं आणलेली आहे, लकीली मी कालच क्रॅश कोर्समध्ये सुद्धा तो टॉपिक घेतला होता. आत्तापर्यंत वेव मोशन माझं अनालिसिस तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, नंतर आपण ठरवूया आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे. वेव मोशनचे आत्तापर्यंत सीईटीत 33 क्वेश्चन्स आले म्हणे आपण 2004 पासून आत्ता 2019 पर्यंत 33 क्वेश्चन्स आहेत. वेव मोशन तुम्हाला माहिती आहे सिलेबसमध्ये त्यातलं काय काय आहे ते, तर मी तुम्हाला सांगतो, इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव, ओके, इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव, आणि त्याच्यानंतर डॉपलर इफेक्ट इन साऊंड. तुमच्याकडे PYQs असतील तुम्ही पण चेक करा, ऑलमोस्ट 22 क्वेश्चन या 33 पैकी 22 क्वेश्चन याच दोन कन्सेप्टवरती आहेत, आहे तसे क्वेश्चन रिपीट होणार नाहीयेत फिजिक्समध्ये, लक्षात घ्या, पण कन्सेप्ट तीच आहे ना. आणखी सगळ्यात महत्वाची गंमत बघा, की मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी, इथं मी मॅक्स आणि पी लिहितो त्याला पार्टिकल वेलॉसिटी, दॅट इक्वल्स टू पी टाइम्स वेव वेलॉसिटी असं एका क्वेश्चन मध्ये विचारलंय आणि फाइंड वेव लय, बाकीच्या कंडिशन्स दिल्यात त्यांनी, इक्वेशन दिलंय ते आपण आता डिस्कस करणार नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार नाही या सेशनमध्ये, लक्षात घ्या, जस्ट तुम्हाला मी गाईडलाईन देणार आहे. मग ही जी टाईप आहे ना पी टाइम्स, जर मॅडम क्वेश्चन पेपर मी एका मिनिटात बघून तुम्हाला सांगतो, हा क्वेश्चन आहे ना, ओके, 2019 आला आहे, तुम्ही पण चेक करा. पण जर व्यवस्थित बघितलं तर 2019 अजून एका सेशनमध्ये, म्हणजे म्हणूया आपण गेल्या वर्षी ऑनलाईन एक्झाम होती, बरोबर आहे, म्हणजे Day 1 Shift 1, Day 2 Shift 2 Shift 1 असे भरपूर पेपर झालेत ना 2019 पेपरमध्ये, तोच आहे फक्त 2 times दिलंय, ओके. त्याच्यानंतर माझ्याकडे की नाही 2015 पण क्वेश्चन हा आलाय, फक्त त्यांनी विचारलं काय माहितीये का, मॅक्सिमम पार्टिकल वेलॉसिटी आणि वेव वेलॉसिटीचा रेशो विचारलाय, कन्सेप्ट हीच आहे. बट 2014 सेम, पण परत तिथं 2x आलंय. आता 2x जे दिलंय ना, तर 2014 तोच क्वेश्चन आहे तसा 2019 आलेला आहे, आहे तसा. मग स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्या सगळ्यात महत्वाचं आहे PYQs, ओके. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे तुम्ही एकच झेरॉक्स आणली वेव मोशनची, बाकीच्या टॉपिकचं काय, सेम कंडिशन आहे. मग आता मला काय म्हणायचं आहे की तुम्ही काय केलं पाहिजे सांगतो, PYQs घ्या आणि पाठ करा, चालेल का? नाही, मी मगाशीच बोललो तुमचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आता हे कन्सेप्ट म्हणजे काय सांगू का क्लिअरली, फॉर्म्युले तरी करा ना, बोलतात फॉर्म्युले तुम्हाला त्या टॉपिकचे आलेच पाहिजेत. आता या टॉपिकमध्ये डॉपलर इफेक्ट आहे, तुम्हाला डॉपलर इफेक्ट माहिती आहे ना, की ॲपरंट फ्रिक्वेन्सी हे व्ही, मी तो व्ही ओ लिहितो मी, ऑब्झर्वरचं स्पीड आणि तर नॅचरल फ्रिक्वेन्सी, मी जाणून बुजून इथं प्लस मायनस दिलं नाही आहे, तर त्या कंडिशननुसार तुम्हाला आलं पाहिजे ना, ओके, प्लस केव्हा घ्यायचं मायनस केव्हा घ्यायचं. जेव्हा साधी काय फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार असेल, फ्रिक्वेन्सी काय होणार असेल इन्क्रीज, तर इथं प्लस आहे हवं आहे, पण ते कधी, जर ऑब्झर्वरचं स्पीड काहीतरी असेल तर ना, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम वाचावा लागणार आहे अगोदर, ऑब्झर्वर कोण आहे, सोर्स कोण आहे हे ओळखावं लागणार आहे, आणि त्याची विलॉसिटी किती आहे. आता विलॉसिटीचा एक पॉईंट असणार आहे, साधी काय विलॉसिटी तुम्हाला ते किलोमीटर पर आवर देतील, कन्वर्जन्स पण जमले पाहिजेत ना, जमलेच पाहिजेत हे लक्षात घ्या. आणि अशी अपेक्षाच करू नका बरं का, की फिजिक्समध्ये थिअरॉटिकल क्वेश्चन्स येतील भरपूर म्हणून. मी तुम्हाला आणखीन सांगतो फिजिक्सबद्दल, की 50 तुमचे क्वेश्चन्स असतात ना, त्यातले 10-15 क्वेश्चन्स असे असतात की जिथे तुम्हाला फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे, नवीन इक्वेशन तयार करायचं आहे, लक्षात घ्या, ओके. म्हणजे ते बोल्ट्झमन कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे, KTG किंवा सर्क्युलर मोशन पासून ऑसिलेशन पर्यंत, इथं तुम्हाला सगळीकडे फॉर्म्युला ट्विस्ट करायला जमला पाहिजे, एकाच व्हॅल्यू दुसऱ्या ठिकाणी पुट करायला जमले पाहिजेच, लक्षात घ्या, तर फिजिक्स सोपं जाणार आहे.
खूप आवडणार आहे तुम्हाला लक्षात घ्या फिजिक्स. कधी जर तुम्ही थोडेसे प्रॅक्टिस फॉर्म्युले केले तर युनिट्स कन्वर्जन जमलेच पाहिजे. आणि इंजिनिअरिंगला घ्यायचं ना ऍडमिशन, मग कन्वर्जन्स तर जमलेच पाहिजे, ते लक्षात घ्या. ओके, आता हा क्वेश्चन, हा जो टॉपिक आहे तो ठेवला बाजूला म्हणूया आपण, आणि जरा केमिस्ट्रीकडे वळूया थोडस. ओके, आता माझ्याकडे दोन तसे मी फाईलच आणले, सगळेच पेपर आहेत माझ्याकडं, पण एक जस्ट डेमो म्हणूया आपण, म्हणून मी दोन तीन टॉपिक घेतलेत लक्षात घ्या. आणि जेव्हा माझ्याकडं ठीक आहे, एखादा ऍडमिशनला एखादा विद्यार्थी येतो नवीन म्हणूया आपण, ओके, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी जेईचं काहीच शिकवत नाही. इव्हन आपल्या युट्यूब चॅनलवर आपण कधी जेईसाठी काही घेतलं नाही आहे, किंवा मी ऍडमिशन चॉईस खूप स्पष्टपणे सांगतो की जेई मी काही घेणार नाही आहे, सिरियस फोकस असणार. मग जेव्हा इलेव्हन स्टँडर्डला एखादा मुलगा येतो ना, तेव्हा मी त्याला नाही हेच क्वेश्चन पेपर, त्याला म्हणतो कुठलाही पेपर घे, आणि त्याला मी क्वेश्चन रिपीट कसे झाले ते सांगतो. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी डिक्लेअर केल्या अगोदरच की रिॲक्शन जमत नाहीत, ओके, येतच नाहीत म्हणून. पण मी काय म्हणायचं, मला तुम्हाला सांगायचं काय आता, अरे सीईटी तशा रिॲक्शन येतात तरी किती, जास्त येतच नाहीत. कुठं तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करा किंवा असं विचारतच नाहीत. प्रश्न कुठले असतात, कॅटलिस्ट कुठला यूज केला, ओके, एखादी सम कम्प्लीट रिॲक्शन देतील आणि त्या रिॲक्शनचं नाव काय विचारतील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, क्लिंकेन्स्टन रिॲक्शन, स्वार्ट रिॲक्शन, स्वार्ट मध्ये फ्लोराईड फॉर्मेशन ना, आणि क्लिंकेन्स्टन मध्ये आयोडाईड. मग विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट रिॲक्शन फॉर फ्लोराईड फॉर्मेशन, स्वार्ट रिॲक्शन. नावं विचारतात तुम्हाला फक्त, हे लक्षात घ्या. म्हणजे सीईटी एक तुम्हाला ना आता कसं माहिती आहे का, हे सर्व अगोदर कळायला पाहिजे तुम्हाला, मान्य आहे बरं का, तुम्हाला अगोदरही माहितीच हवं होतं, पण आत्ता कळत आहे काही मुलांना जे नवीन जॉईन झालेत म्हणूया आपण. वाईट काहीच नाही आहे, अजून 25 दिवस आहे. तर मगाशी किती बोललोय तुम्हाला की होऊ शकतंय आपल्याला, फक्त तुमचा स्वतःवर विश्वास हवा आहे. मग चला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला गंमत सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आर एस कॉन्फिग्रेशन, बरोबर सांगा, प्रायोरिटी ऑर्डर त्या दिलेले असते, लक्षात घ्या. मग आर एस कॉन्फिग्रेशनचा प्रश्न 2019 दोन वेगवेगळ्या सेशन मध्ये होता, त्याच्यानंतर तो मला 2019 अजून दिसतोय 3 वेळा, 2018 आहे, 2016 आहे, 6-7 वेळा रिपीट आहे आर एस कॉन्फिग्रेशन. मग करा ना परफेक्ट, येऊ शकतं आर एस कॉन्फिग्रेशन बरं का, यावर्षी पण येऊ शकतं, कारण एक 10 दिवस एक्झाम चालेल असं म्हणूया आपण, किंवा 4 दिवस PCM, 4 दिवस PCB, ओके, 8 दिवस म्हणजे 16 सेशन्स होतील ना, कुठल्या कुठल्या पेपरमध्ये आर एस, गॅरंटी आहे मला की आर एस कॉन्फिग्रेशन येणारच. ओके, जाऊ नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो बघा ह्याच्यात. आता जस्ट बघताना मला दिसला निकोल प्रिझम, निकोल प्रिझमसाठी क्रिस्टल कोणता वापरतात, तर कॅल्साइट क्रिस्टल, लक्षात घ्या, CaCO3, बरोबर आहे ना. कदाचित माझ्याकडून एखादी चूक पण होईल बरं का, लक्षात घ्या, कारण इतकं बडबड मी आयुष्यात पहिल्यांदाच केले म्हणूया आपण, कारण मी युट्यूबसाठी मी जेव्हा व्हिडिओ तयार करतो ना, तर ते छोटे छोटे ब्रेक घेऊन मी तयार करतो, हे पण मी मान्य करतो तुमच्या समोर, लक्षात घ्या. मग आता समजून घ्या, निकोल प्रिझम ऑलमोस्ट 3-4 वेळा रिपीट झाले 2019. मेन पॉईंट काय बघा, हा क्वेश्चन निकोल प्रिझम म्हणजे बघा 2015 आलाय, काय केमिकल कॉम्पोजिशन, त्यात CaCO3 असतं, 2019 तोच क्वेश्चन. मग जर मी तुम्हाला आता बोललो असं की 100% क्वेश्चन रिपीट होत आहे, मग ते खरंच आहे, खरंच आहे. मग तुम्ही पी ब्लॉक, ओके, डिटेलमध्ये स्टडी केला, पुस्तक घेतलं, वाचलं, सगळं ठीक आहे, पण खरं सांगू का, जोपर्यंत MCQ बघत नाही आपण म्हणूया आपण, तोपर्यंत कॉन्फिडन्सच येत नाही आहे. रिडिंग करतोय ना आपण, ठीक आहे, पण तसं ते लक्षात राहत नाही आहे बरं का. तुम्ही स्वतःहून काय केलं पाहिजे, इम्पॉर्टंट PYQs आहेत ना, आता हे PYQs आता सांगतो. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मोठा टॉपिक आहे, किती क्वेश्चन्स आहेत, फक्त 39 क्वेश्चन्स आहेत, काहीच अवघड नाही आहे. 25 दिवसात तुम्हाला 39 क्वेश्चन्स करायचे, मी म्हणतो 4-5 वेळा करा ना हेच प्रश्न, पण मगाचं वाक्य परत रिपीट करतोय की कसं असतं, थोडंसं ना केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पण समजा रिॲक्शन्स जरी असतील, नेम रिॲक्शन्स डेली प्रॅक्टिस केली पाहिजे, लिहून काढले पाहिजेत रिॲक्शन्स म्हणून आपण, निदान रिॲक्टंट कोण आहे, कॅटलिस्ट कुठला वापरतात आणि प्रॉडक्ट कुठला वापरतात. तुम्हाला रास्ट्रिक प्रोसेस माहिती आहे, आता रास्ट्रिक प्रोसेस फिनॉलमध्ये, ओके, तिथं कॅटलिस्ट कुठला वापरतात असं विचारले सीईटी म्हणून आपण. मग तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम फॉस्फेट किंवा सिलिका हे कॅटलिस्ट आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट प्रोसेस माहिती आहे, त्यात कुठला कॅटलिस्ट यूज केला आहे हे पण विचारलं आहे. म्हणजे एक तर केमिस्ट्रीची भीती बाळगू नका, इझी क्वेश्चन्स आहेत, आणि केमिस्ट्रीत आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, लक्षात घ्या की फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून आपल्याला 90 मिनिटात फक्त 1.5 तास म्हणूया आपण, 1.5 तास वेळ आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय 20 मिनिटातच केमिस्ट्री व्हायला पाहिजे, आहे का पॉसिबल, आहे नाही पॉसिबल, मान्य करतो मी नाही पॉसिबल. मग 20 मिनिटात कसं होणार, मी तुम्हाला सांगतो तुम्ही काय करायचं आहे की चला सी केमिस्ट्रीचा पेपर आपण घेतलाय सॉल्व्ह करायला, पहिल्यांदा केमिस्ट्रीच सॉल्व्ह करायचं आहे पण लक्षात घ्या,
ओके पहिलंच न्यूमेरिकल आहे ओके इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं म्हणूया आपण येतंय तुम्हाला पण तुम्हाला गॅरंटी आहे की एका मिनिटात ते होणार नाही आहे येतंय तुम्हाला न्यूमेरिकल पण विद इन मिनिट पॉसिबल नाही आहे ना स्कीप करायचं मग मी बोललो तुम्ही स्कीप करायचा तो क्वेश्चन नाही सॉल्व करायचा थोडासा वाचला येतोय ठीक आहे नेक्स्ट बघूया आपण स्किप केलं मग कुठले क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत डेन्सिटी विचारले अरे 10 सेकंदाचं काम आहे ओके आणि त्यावेळेस म्हणूया आपण 2000 गेल्या वर्षीच्या अगोदर 1870 म्हणूया आपण मग ते तुम्हाला माहिती आहे ते गोल रंगवायचे असणार बरोबर असं त्यात वेळ जायचा तुम्हाला नुसतं क्लिक करायचं आहे आता आणि तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही ऑप्शन चेंज पण करू शकता बरोबर आहे मग मेन पॉईंट काय क्लिक करायला काही जास्त वेळ लागत पण नाही आहे म्हणजे 5 ते 10 सेकंदात तो क्वेश्चन अटेम्प्ट होऊ शकतो ओके मग फिनॉल मधल्या रिएक्शन आहे तुम्हाला माहिती आहे कोल बेस्ड रिएक्शन रायमर्टीमन रिएक्शन पूर्ण रिएक्शन दिलेले असते नाव विचारले विद इन सेकंड आन्सर त्याचं मिळणार आहे हे क्वेश्चन व्हायलाच पाहिजे 20 मिनिटं नाही 10 मिनिटात होतील मग 10 ते 15 मिनिटात 20 मिनिटात तुमचे 50 क्वेश्चन बघून व्हायलाच पाहिजेत केमिस्ट्रीचे ओके ते झाले की मग स्किप केलेले क्वेश्चन सॉल्व करायचे का नाही तुम्ही 20 मिनिटानंतर फिजिक्स कडे वळालच पाहिजे लक्षात घ्या ओके आणि फिजिक्स मध्ये सुद्धा आता फिजिक्स मध्ये ना जास्तीत जास्त क्वेश्चन स्किप करावे लागणार आहे तरी मी तुम्हाला गॅरंटी देतो कुठलाही पेपर काढून बघायचा सीईटीचा लक्षात घ्या तुम्हाला 20 क्वेश्चन तरी फिजिक्सचे ना विद इन मिनिट सॉल्व होणार असते सोपे सोपे एकदम सोपे आता ते वेव मोशन ठेवले बाजूला मी तुम्हाला माहितीच आहे की वाय इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी आणि मायनस के एक्स स्टँडर्ड इक्वेशन आहे आपण आता ते ओमेगाचे व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी मला माहिती आहे 2 पाय कॉमन काढता येईल के च्या ठिकाणी 2 पाय अपॉन लॅम्बडा हे सगळं माहिती आहे पण तुम्हाला हे इक्वेशन नाही देणार दुसरं इक्वेशन देतील आणि फाइंड ओमेगा म्हणतील ना मग टीचा जो कोएफिशिएंट असेल तीच ओमेगाची व्हॅल्यू विद इन मिनिट पॉसिबल आहे मगाशी 20 क्वेश्चन असतातच मग कशीच बोलले 70% क्वेश्चन इझी असतात त्यातले विद इन मिनिट सॉल्व होणारे पण 20 क्वेश्चन आहेत म्हणजे तुम्हाला सांगू का हे 20 प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे म्हणजे फिजिक्सला पण मी पुढचे ना 30 मिनिटं वेळ तुम्हाला 30 मिनिटात ते 20 क्वेश्चन व्हायला पाहिजे आणि केमिस्ट्रीच्या पहिल्या 20 मिनिटात आपले 30 क्वेश्चन झाले असणार आहेत ओके म्हणजे हे 20 मिनिटं 30 मिनिटं 50 मिनिटं म्हणजे अगदी काय म्हणूया आपण एका तासापेक्षा कमी वेळात आपले 50 क्वेश्चन 50 मार्क परफेक्ट झाले असणार आहेत 40 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे बरोबर आहे पण जे क्वेश्चन स्किप केले होते ना आपण ते वाचलेले होते ना आपण ते क्वेश्चन काय आहे ते आपल्याला माहिती आहे मग तो वेळ पुन्हा वाचण्यात जाणारच नाही आहे ते 40 थोडक्यात काय म्हणायचं आहे मला की 40 क्वेश्चन 40 मिनिट आहे मान्य त्याला वेळ जास्त लागतोय त्यातही कमी वेळेत होतील असेच क्वेश्चन अगोदर करा काही क्वेश्चनला 4-4, 5-5 मिनिटं लागू शकतात तर हाच तर तसा जेई आणि सीईटीत फरक आहे की जेई तसा वेळ असतो बरं का क्वेश्चन पण लेंथी असतात लक्षात घ्या आता नर्व्स इक्वेशन इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला त्याचे न्यूमेरिकल सीईटीत नाही येणार कारण ते कमी वेळेत होणं शक्यच नाही आहे लक्षात घ्या आलं का ते हा तुमच्या म्हणजे एक टॉपिक मी फिजिक्सचा घेतला आणि हा जो मी केमिस्ट्रीचा तुम्हाला देतोय तो ठीक आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑर्गॅनिक म्हणूया आपण रिएक्शन आता एक टॉपिक मला अजून डिस्कस करायचा आहे थोडासा तो आहे थर्मोडायनॅमिक्स ओके माझ्यात काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की मी पेपरचं अनालिसिस खूप छान करतो लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे माझ्या मुलांना म्हणजे तुम्ही म्हणजे माझ्याच मुलाला लक्षात घ्या म्हणूया आपण म्हणजे माझ्या स्टुडंटना म्हणायचं आहे मला की त्याचा फायदा खूप होतो थर्मोचा अनालिसिस तुम्हाला सांगू का की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मॅथमॅटिकल इक्वेशन हा बघा बघू बरोबर आहे का की डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू बरोबर आहे तुम्ही 2019 2018 पुन्हा 17 16 15 14 अरे कुठलाही पेपर काढा सीईटीचा फर्स्ट लॉ वरती 100% क्वेश्चन येतोच मग मी सांगतो करा ना तो पॉइंट परफेक्ट एक मार्क परफेक्ट झाला तुमचा आणि क्वेश्चन्स कसे आलेत ना जरा बघूया आपण ना बघा 2016 पासून सुरुवात करूया मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर आयसोकोरिक प्रोसेस आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम कॉन्स्टंट वर्क डन झिरो डेल्टा यू इक्वल्स टू क्यू ऑप्शन बरोबर आहे बट हा क्वेश्चन जेईला पण आला की डेल्टा यू इज असं त्यांनी जेई मध्ये क्वेश्चन विचारलं होतं डेल्टा यू इज एवढाच होता प्रश्नात डेल्टा यू इज आणि ऑप्शन होते करेक्ट ऑप्शन होता अॅडियाबॅटिक वर्क डेल्टा यू इज अॅडियाबॅटिक वर्क का ते कळालं का कारण अॅडियाबॅटिक प्रोसेससाठी क्यू ची व्हॅल्यू झिरो असते मग डेल्टा यू म्हणजे वर्क डन ना ते पण कुठल्या प्रोसेससाठी अॅडियाबॅटिक प्रोसेससाठी म्हणजे तुम्हाला ना फक्त हा फॉर्म्युला पाठ पण असून चालणार आहे ना मग प्रोसेस कुठले आहेत रे आयसोबारिक प्रोसेस एकदा आले आयसोकोरिक ते पण आहे अॅडियाबॅटिक त्याच्यासाठी पण आलंय मग एकदा विचारलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि एकदा न्यूमेरिकल 2019 आता सांगतो दर्शन
2019 तुमच्याकडे जरी पी वाय क्यूज असतील किंवा मी तुमच्यावर नक्की ते शेअर पण करेन नंतर, तुमच्याकडे माझा नंबर आहे, व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करून घेऊ शकता. पण अगोदरच मी सांगतो, लक्षात घ्या की व्हॉट्सअपवरचे मेसेज माझ्याकडून बघितले जात नाहीत बऱ्याच वेळा. ओके, म्हणजे लगेच तुम्हाला तुम्ही मेसेज केला आणि लगेच मी तुम्हाला पी वाय क्यू सेंड केला असं पण होणार नाही, पण देईन मी तुम्हाला. पण 2019 इथे एक क्वेश्चन आहे की सिस्टीम 6 kJ हीट ऍब्सॉर्ब करते अँड डज 1.5 kJ वर्क ऑन इट सराउंडिंग. ते मी का वाचून दाखवतो माहिती आहे का? तुम्ही टेक्स्टबुक ओपन करा, टेक्स्टबुक मधला हा सॉल्व प्रॉब्लेम सोडवून दिलेला आहे, त्या व्हॅल्यूज आहेत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ना जे म्हणता ना तुम्ही न्युमेरिकल्स केमिस्ट्रीचे जमत नाही आहेत, मग तुम्हाला टेक्स्टबुक मधलेच प्रॉब्लेम परफेक्ट करायचे. एक्स्ट्रा एमसीक्यूज काही सॉल्व करायची गरज पण नाही आहे. अगदी तुम्हाला सांगू का की मला इथं एक न्युमेरिकल दिसतंय की ते पण टेक्स्टबुक मधलंच आहे वर्क डनसाठी. ओके, म्हणजे डेल्टा यू सॉरी डेल्टा किंवा वर्क डन मायनस पी डेल्टा वी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ओके, मग याच्यावरती सुद्धा न्युमेरिकल आहे, याच्यात आहे तसं. मग थर्मोमध्ये मला काय लक्षात आलंय? फर्स्ट लॉ. अरे पण तेवढं पण नाही आहे, आणि हेसेस लॉ तुम्हाला माहितीच आहे, लक्षात घ्या. आता हेसेस लॉ किंवा मी असं प्रोड्यूस करतो किंवा हेस लॉ म्हणूया आपण, टेस्ट म्हटलं न्युमेरिकल होते टफ आहे का माहिती ना तुम्हाला, ते तुम्ही बघितलं वर्षभर सॉल्व केलं थेअरीसाठी म्हणूया आपण, त्याचे कॅल्क्युलेशन टफ आहे. सी टी देते का तसं? बिलकुल नाही आहे. एकदम इझी क्वेश्चन आहे तो सी टीत, लक्षात घ्या. तिथे जास्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं पण लागत नाही, पण ते कन्सेप्ट तर क्लिअर पाहिजे. म्हणजे आता होतं काय बघा, जे केमिस्ट्रीचं एक फायनली तुम्हाला मी सांगतो काय ते बघा. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, फिजिक्समध्ये ना 10 ते 15 क्वेश्चन हे कसले असतात ना बघू, की फॉर्म्युला तुम्हाला डिराईव्ह करायचं असतं. ओके, त्याच्यामध्ये न्युमेरिकल असतात, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट मी तुम्हाला सांगतो आता केमिस्ट्रीमध्ये एक फॉर्म्युला 100% असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज अरेनियस इक्वेशन? विच ऑफ द फॉलोइंग इज वॅन हॉफ जनरल सोल्युशन इक्वेशन? एक फॉर्म्युला 100% असतो, हे लक्षात घ्या. ओके, एक फॉर्म्युला 100%. त्याच्यानंतर रिॲक्शन्स, नेम रिॲक्शन्स 100% असणार आहे. न्युमेरिकल्स अप टू 10 marks, म्हणजे 10 questions न्युमेरिकलचे असू शकतात, बरं का? आता 10 questions येणारच असं मी म्हणणार नाही, पण न्युमेरिकल्स तर येणारच आहेत ना, आणि ते पण टेक्स्टबुक मधलेच. ओके, थोड्याफार व्हॅल्यू चेंज होतील, पण कन्सेप्ट तीच असणार आहेत, म्हणजे इझी क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, आणि एक लक्षात घ्या की केमिस्ट्रीमध्ये आपल्याला या इतका चांगला अभ्यास करायचा आहे की 40+ तर सगळ्यांनाच मिळाले पाहिजे, आणि याच्यापेक्षा जास्त मार्क वाढत असतील तर आनंदच आहे, खूप आनंद आहे, लक्षात घ्या. कारण काय होतं सांगतो, अगदी प्रामाणिकपणे बरं का, की 1.5 तासाचा वेळ जो आहे तो नाही पुरत, नाही पुरत. तुम्हाला सगळं येत आहे, ठीक आहे, आणि ठराविकच मुलं अशी असतात की त्यांना ते जमतं पटपट वेळ लागतो आपल्याला. कारण का माहितीये का, 10th standard पर्यंत आपण असं एमसीक्यूची प्रॅक्टिस कधी केलेलीच नाही ना, कुणीच केली नाही आहे. ठराविक मुलं असतील ती करत असते म्हणूया आपण, पण सगळेच करत नाही. आपण 10th पर्यंत फक्त धड्याकाचे प्रश्न, होमवर्क, असाइनमेंट याच गोष्टी असतात, लक्षात घ्या. आणि बोर्डला तर काही नवनीत असतंच, लक्षात घ्या, म्हणजे एक्स्ट्रा काय केलं जात नाही. त्याच्यामुळे थोडासा टाइम मॅनेजमेंटचा इश्यू होतो, लक्षात घ्या. आपल्याला एक प्रकारचं टेन्शन येतं, कव्हर होईल का पेपर वगैरे म्हणून. मग आता मी तुम्हाला सांगतो, ओके, आता या सेशनच्या शेवटी आता मी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बऱ्यापैकी आयडिया दिलीच, पेपर सोडवायचे कसे ते पण सांगितलं, पण ही माझी स्ट्रॅटेजी आहे रे, तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी डेव्हलप करा. तुम्ही मॉक टेस्ट देताय ना, मी तुम्हाला प्लॅनिंग बघा काय सांगतोय मॅथ्सच्या बाबतीत, बरं का? मी सांगतोय प्लॅनिंग, पण मी तुम्हाला आत्ताच काय सांगितलं, तुम्ही स्वतःहून मॉक टेस्ट देताना ते अनालिसिस करून बघा तुम्हाला पडतंय का. मॅथ्सच्या पेपरसाठी मला 90 minutes वेळ, बरोबर आहे? ओके, तर पहिल्या 25 मिनिटातच किंवा 20 मिनिटातच माझे 40 questions बघून व्हायला पाहिजेत. ओके, आणि त्यातले माझे 20+3 questions सॉल्व व्हायला पाहिजे. इथं परत तेच, पहिलाच प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशनचा म्हणूया आपण, येतोय मला सॉल्व्ह करायला जमतंय म्हणूया आपण, ठीक आहे, पण वेळ लागणार आहे, 2 ते 3 मिनिटं वेळ लागणार. जर असेल स्कीप करायचा क्वेश्चन, तो येतोय स्कीप करायचा. मग कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे? मॅट्रायसेस शॉर्टकट आहे तिथं, एरिया अंडर कर्व शॉर्टकट आहे तिथं, जे विदिन मिनिट, एक तर लक्षातच ठेवा की विदिन मिनिट जेवढं सॉल्व्ह होत आहे ना तेवढंच करायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होईल माहिती आहे का, की पहिल्या 20 मिनिटातच म्हणूया आपले 40 questions बघून झाले असणार आहेत, 90 minutes वेळ आपल्याकडे. पण एक लक्षात घ्या, पहिल्या 25 मिनिटात म्हणूया आपण 20 questions सॉल्व्ह असणार आहेत म्हणूया आपण, ठीक आहे. आता हे 90 - 20 एकदम 65, म्हणजे 1 तास आहे वेळ आपला अजून, बरोबर आहे? म्हणजे आत्ताचा नाही 1 तास, बरं का, एक्झाम मधलं बोलतोय मी. मग 1 तास वेळ आहे ना, तुमच्याकडे फक्त 10 questions बघायचे का? पण पुढचे 10 questions बघण्यासाठी 10 minutes लागले म्हणूया आपण. ओके, म्हणजे 35 मिनिटं. आता या 10 पैकी पण मी 3 सॉल्व्ह केले, जास्त नाही सॉल्व्ह केले, 3 सॉल्व्ह केले म्हणूया आपण, 7 स्कीप केले, 7 क्वेश्चन म्हणूया आपण.
म्हणजे माझे 23 चला 25 क्वेश्चन सॉल्व्ह झालेत 35 मिनिटात. होऊ शकतंय, पॉसिबलच आहे. आणि कुठले क्वेश्चन आहेत माहितीये का, मग अशी मी स्टार्टलाच बोललो होते कुठले 70% जे इझी आहेत ते असंच असतं. मग तुम्ही 35 मिनिटात 25 क्वेश्चन सॉल्व्ह केले इझी. आता तुम्हाला फक्त म्हणून आपण तरी पण तुम्ही 40व्या क्वेश्चन तक नाही, सगळे क्वेश्चन तुमचे बघून झालेत हा प्लस पॉईंट आहे ना. मग नेक्स्ट राऊंड म्हणूया जेव्हा स्टार्ट होईल तुमचा, आता परत पहिल्याच क्वेश्चन तुम्ही करताय, मग तिथं 2 मिनिटं लागतील पण होईल सॉल्व्ह. असे क्वेश्चन घ्या ना, आणि ते क्वेश्चन तुमचे समजा 10 ते 15 झाले, परत 10 झाले तर 35 क्वेश्चन. ओके, 15 क्वेश्चन उरलेत फक्त. एक सांगू का, मी हे स्वतःहून मी सॉल्व्ह केलेत पेपर, ठीक आहे. यावर्षी वेळच मिळवता म्हणूया आपण, मग एके दिवशी होती क्लास मध्ये मुलं त्याला म्हणलं चला मीच पेपर देतो, ठीक आहे. आणि मी सॉल्व्ह केलं, ही स्ट्रॅटेजी एकदम सक्सेसफुल आहे. पण जेव्हा मी सॉल्व्ह केलं तर मी अनालिसिस केलं, मी प्लॅनिंग केलं, हे झालं ना. तुम्हाला तसं जमते का, तुम्ही ट्राय कराच ना. आणि मॅथ्स तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, मगाशी 4-5 वेळा तर बोलून झालेलंच आहे, मॅथ्सच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मग अशा स्ट्रॅटेजी स्वतः डेव्हलप करा, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीसाठी असू नाही तर मॅथ्ससाठी असू दे म्हणूया आपण. मग एक वेळ अशी येते माहिती का मॅथ्स मध्ये म्हणूया आता, की शेवटचे 15 मिनिटं उरलेत आणि तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. मग सांगा किती रिलॅक्स तुम्ही अटेम्प्ट करणार आहे, 100% परफेक्ट अटेम्प्ट करणार आहे, कुठलं काही राहणारच नाही आपल्या लक्षात घ्या. मग एक कॉन्फिडेंटली आपल्याला सीईटी साठी जायचं सामोरं म्हणूया आपण, ठीक आहे. आता होतं काय बघा, मी यूट्यूबवरच्या चॅनलवरती मी कमेंट्स वाचत असतो म्हणूया आपण, गेले 10 दिवस नाही बघितलं लक्ष झालं नाही म्हणून आपण त्याच्यामुळे क्रॅश करतो. पण एक ठराविक मुलांच्या कमेंट्स मला अशा ऐकायला वाचायला मिळतात म्हणून आपण, की ही मुलं लगेच निराश होतात बरं का. सीईटीचे डेट डिक्लेअर नाही आहेत, निराश, ठीक आहे. जेईई पोस्टपोन होत नाही आहे, फ्रस्ट्रेशन. तर फ्रस्ट्रेशन हा शब्द आहे ना, हा कधी मला ऐकायचाच नाही आहे तुमच्याकडून. का फ्रस्ट्रेट होत आहे तुम्ही लक्षात घ्या. एक लक्षात घ्या की आयुष्यात असंख्य अडचणी आपल्या समोर येणार आहेत म्हणून आपण, असंख्य रोजच येणार आहेत असे प्रसंग म्हणजे आपल्याला सामोरे जायचं आहे म्हणून आपण. तिथं आपण स्ट्रॉंग पाहिजे ना, येऊ देत ना कुठली पण अडचण. असं काही बघा, कुठलीही गोष्ट अशी नसते की लगेच ठीक आहे खूपच मोठा प्रॉब्लेम जाणार सगळं संपलं, असं कधीच होत नाही. इव्हन तुम्ही बघताय सध्या परिस्थिती काय म्हणूया आपण, COVID-19 कोरोना साठी म्हणूया आपण आजार बघतोय आपण, सगळं थांबलंय. पण थांबलं होतं परत सुरू झालंयच ना आता. ओके, आता ठीक आहे काही नॉर्म्स पाळले पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत मी मान्य करतो, पण प्रत्येकानं काही ना काहीतरी मार्क काढलेलेच आहेत ना. आता आपण PVPIT एक्झाम्पल घेतलं मगाशी सरांनी सांगितलं, ऑनलाईन क्लासेस वगैरे सगळं सुरूच आहे ना व्यवस्थित. आता ठीक आहे मी सुद्धा ऑनलाईन क्लासेस सुरूच केलेत, काही ना काहीतरी मार्क निघतोय. मग आता महत्वाचं तुम्हाला बोलायचं आहे, 5 मिनिटं सांगतो काय, की आयुष्य जे आपल्याला मिळालंय ओके ते अतिशय महत्वाचं आहे. ओके, आणि या आयुष्यात आपल्याला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी करायच्या, खूप खूप चांगल्या गोष्टी आपण करू शकतो, हे खूप सुंदर आयुष्य म्हणूया आपण. आता मला सांगायचं काय प्रकार, की हा वेबिनार इथं अरेंज केला PVPIT मध्ये बरोबर आहे, इथून पुढे असेच कार्यक्रम या प्लॅटफॉर्मवरती असणार आहे. ओके, तुम्ही स्टार्टला बघितले आम्हाला पण अडचणी आल्याच ना, म्हणजे काय झालं सांगा बघू, काहीतरी ठीक आहे टेक्निकल इश्यू झाले किंवा काय म्हणूया आपण, इंटरनेटच नव्हतं म्हणूया आपण, नेटचा इश्यू होता, पण निघाला मार्ग देतो म्हणूया आपण. मेन पॉईंट काय, की या प्लॅटफॉर्मवर इथं हे जे चॅनल आहे FTPUPIT याला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा. ओके, का, कारण हे खूप आपल्याला उपयोगी पडणार आहे चॅनल. का उपयोगी पडणार आहे सांगा बघू, कारण CET झाल्यानंतर म्हणूया आपण, की तुम्हाला जे ऍडमिशन प्रोसेस असणार आहे, डॉक्युमेंटेशन बद्दल माहिती लागणार आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी, मग तुम्हाला स्मिता यादव मॅडमचा नंबर आहेच, पुन्हा कोकणे सर आहेत लक्षात घ्या, किंवा इथला सगळा स्टाफ जो आहे तो तुम्हाला मदत करणारच आहे. या यूट्यूब चॅनलवर तुमच्या व्हिडिओ अपलोड पण केले जाणार आहेत ऍडमिशन प्रोसेससाठी म्हणूया आपण. तुम्हाला ब्रांच ज्या असतात ना म्हणूया आपण, आता तर त्याच्याबद्दल मला 2 मिनिटं बोलायचं होतं बरं का. कुठल्याही मुलाला जर विचारलं ना मी ब्रांच कुठली, कॉम्प्युटर सायन्सशिवाय बोलतच नाही आहे, CS करायचं कॉम्प्युटर सायन्स, मी विचारतो नाही मिळालं तर मेकॅनिकल. ओके, म्हणजे बघा दोनच ब्रांचेसचा विचार करतात, कॉम्प्युटर सायन्स नाही तर मेकॅनिकल म्हणूया आपण. कॉम्प्युटर सायन्स टोटली डिफरंट आहे, मेकॅनिकल ना टोटली डिफरंट आहे, मग ह्या दोनच का, त्यांनी काहीतरी ठरवलं असेल किंवा त्यांनी ऐकलं असेल चला ह्या दोघांनाच फक्त ऑपॉर्च्युनिटी आहे, बाकीचे इंजिनिअरिंग कोर्सेस करण्यात काहीच अर्थ नाही असं तुम्ही डिसाईड केलं, पण तुम्हाला प्रॉपर माहिती मॅडमकडून मिळेल ना. त्यामुळं चॅनल अगोदर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यानंतर अजून एक वेबिनार आहे, लगेच नाही आहे बरं का, थोड्या दिवसात तो ऑर्गनाईज होणार आहे, मग या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला चॅनलवर मिळेल. ओके, अडसूळ सरांचं एक लेक्चर आहे. ओके, त्यांच्याबद्दल जास्त माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळेल. ओके, मग या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा नंतर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला माहिती मिळेल. ओके, आणि त्यांच्यावर ते कुठल्या विषयावर बोलणार आहेत तर ते अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत, म्हणजे आपल्या आयुष्यावर, ठीक आहे. मग ते लेक्चरसुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मग आता बघा
शेवटच्या 2 मिनिटात तुमचा निरोप घ्यायचा आहे. ओके, तुमचं जे काही माझ्यावर प्रेम आहे म्हणूया आपण, त्यामुळे एवढी मुलं मला इथं जॉईन झाली म्हणूया आपण. वेबिनारला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. ओके, हे लेक्चर पुन्हा यूट्यूबवर अवेलेबल असणारच आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की हे तुमच्या मित्रांबरोबर हे शेअर करायचं आहे, लक्षात घ्या. आणि त्यांना सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, मग आता मी हे थांबवतो इथं. पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद म्हणतोय. बेस्ट ऑफ लक.